दरवर्षीप्रमाणे नगरपालिका नगर वाचनालय कराड यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प यासाठी आपणास डॉक्टर स्वाती शिंदे पवार या वक्त्या लाभल्या। त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। सगळ्यात सर्वप्रथम मला खूप आनंद होत आहे की त्या विट्याच्या आहेत आणि मी पण विट्याची आहे। खूप आनंद वाटतो की त्यांचा मी मला परिचय करून देताना। तर डॉक्टर स्वाती शिंदे पवार या सांगली जिल्ह्यातील विटा येथील असून त्या उच्च विद्याविभूषित आहेत। महिलांसाठी शिक्षण आणि स्वतंत्र अत्यावश्यक असणाऱ्या माहेर आणि आजोळ्यात त्या वाढल्या। घराणेशाहीच्या जो खंडात बंदिस्त असणाऱ्या सरकारशाही घराण्यात त्यांचे बालपण गेले। वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्यांना अनेक गोष्टींचे बंड पुकारावे लागले। जरंडी हे त्यांचे माहेर तर बानूरगड हे त्यांचे आजोळ आहे। आजोळी दारूबंदी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी पुढाकार घेतला। डॉक्टर शिंदे ते या व्यवसायाने शिक्षिका, छंद्याने वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि उत्तम गृहिणी आहेत। त्या महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्त्या, सामाजिक व साहित्यिक कार्यकर्त्याही आहेत। अक्षय ड्रायक्लिनर्स नांदेडच्या त्या ब्रँड अँबॅसिडर असून देशभरातील नामांकित व्याख्यानमाला, साहित्य संमेलने, चर्चासत्रे, काव्य संमेलने, क्रीडास्पर्धा, व्यसनमुक्ती, स्त्रियांचे प्रश्न, आंदोलने, पाणी चळवळ, विद्यार्थिनी दत्तक योजना, पती पत्नी समुपदेशन, विधवाबंदी इत्यादी अनेक पातळीवर त्यांनी सातत्याने सहभाग नोंदविला आहे। तसेच त्यावर प्रखर आवाजही उठवलेला आहे। अभिनय आणि लघुपट या अंतर्गत स्वच्छ भारत शॉर्ट फिल्मकरता उत्कृष्ट पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली 2016 इनव्हिसिबल साईट शॉर्ट फिल्म रेड डान्स फेस्टिवल व ऑक्सर 2021। याशिवाय चित्रपट निर्मिती, नाट्य अभिनय, एक पात्री प्रयोग यामध्येही डॉक्टर स्वाती शिंदे यांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे। होय, मी सावित्रीबाई या नाटकाचेही महाराष्ट्रभर एक पात्रीचे प्रयोग झाले आहेत। तसेच आम्ही जिजाऊ आणि आम्ही सावित्री या महाराष्ट्रभर द्विपात्रीचे प्रयोग, आम्ही अहिल्या, आम्ही ताराराणी इत्यादी असे अनेक प्रयोग महाराष्ट्रभर होत असतात। प्रमुख वक्त्या म्हणून देशभरातून विविध विषयावर 10,000 अधिक व्याख्याने संपन्न झालेली आहेत। डॉक्टर स्वाती शिंदे यांचे व्याख्यानाचे अनेक विषय आहेत। त्यामध्ये चला जिजाऊ होऊया, पुन्हा शिवबाव घडवूया, बाप समजून घेताना, युग पुरुष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जन्मावर शतदा प्रेम करावे, रमाई एक क्रांतीगाथा, गर्दीत माणसांचा माणूस शोधते मी, आई समजून घेताना इत्यादी असे अनेक विषयावर त्यांनी व्याख्यानमाला केलेले आहे। धन्यवाद। या ठिकाणी मी गौरव गाथाचं वाचन करत आहे। गौरव गाथा माननीय डॉक्टर स्वाती शिंदे पवार। माननीय डॉक्टर स्वाती शिंदे पवार कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत आज आपण घरातलं घरपण, गावातलं गावपण, माणसातले माणूसपण संपत चालले। घरातलं घरपण, गावातलं गावपण आणि माणसातले माणूसपण संपत चालले या विषयावर आपले विचार मांडत आहेत। ही खरोखरच आम्हा कराडकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या सांगली जिल्ह्यातून सुरू झालेला आपला प्रेरणादायी असा जीवन प्रवास आता साऱ्या देशात पोहोचला आहे। शाळेतील मुलांना शिस्त लावणारी आपली छडी फक्त वर्गापुरतीच मर्यादित न राहता आता ती आपल्या लेखणीच्या माध्यमातून साऱ्या समाजाला शिस्त लावण्याचे काम करत आहे। स्त्रीविषयक जाणीवा, शैक्षणिक जाणीवा आणि सामाजिक जाणीवा याचा जागर आपल्या साहित्यातून आम्हाला पाहायला मिळतो। स्त्रीकोश, वाटेवरती काचा ग, मास्तर की अंधारात मठ, काळा बैल, माती मोकळी होताना, काळजीसाठी काही ओळी, वेदनांच्या खोल तळाशी आणि प्रेम म्हणजे प्रेमच असे अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत। आपल्या अनेक कविता संग्रहांचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे। ही खरोखरच गौरवास्पद गोष्ट आहे। जात्या तू ईश्वरा, कोण्या डोंगराचा ऋषी, काळीज उकिलते बाईवाणी तुझ्यापाशी। जुन्या काळी जात्यापुढे मांडली जाणारी स्त्रीवेदना आपण आपल्या कवितेतून मांडली। अक्षरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून
हा साहित्यांचा ज्ञानकुंभ आपण आणखी समृद्ध करत आहात। आपल्या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाईंच्या जिजाऊंच्या प्रेरणादायी चरित्राचा जागर आपण करत आहात। ही खरोखरच गौरवास्पद गोष्ट आहे। वास्तवतेचे भान असणारी आपली छडी, आपली लेखणी कायम चिरंजीव राहो, कोणाला कधीही पुसता येणार नाही अशी अक्षरे आपल्या हातून लिहिली जावोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आपला गौरव करताना खरंच आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे। धन्यवाद। या ओठांनी चुंबून घ्यावी इथली माती, या ओठांनी चुंबून घ्यावी इथली माती, हजार मरणे उधळून द्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे। ज्या जगण्यावर ज्या जन्मावर माणसानं शतदा प्रेम करावं असं वाटतं, ते जगणं इतकं सुंदर, इतकं देखणं आहे, पण हे जगणं माणूस नावाच्या देहात जगलं जातं। हा देह घरात राहतो, हे घर गावात राहतं, आणि आजच्या अवस्थेमध्ये आज घरातलं घरपण, गावातलं गावपण आणि माणसातलं माणूसपण सारंच काही संपत चाललं आहे, आणि त्यामुळं या विषयाचा जागर करीत गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे अगदी देशभरातून भ्रमंती करते आहे। माणसं विमानासारखी आकाशात जायला लागली, माणसं पक्षासारखीच उडायला लागली, जमिनीच्या पोटात पाण्याच्या तळाशी माणसं चालायला पण लागली, जहाजात बसायला लागली, पण माणसं माणसासारखं वागायला शिकली नाहीत। भौतिक सुविधा माणसाला अधिक प्रमाणात प्राप्त होत गेल्या आणि माणुसकीचं अविरत स्पंदन माणसाच्या काळजातून हद्दपार झालं। बघा, एक काळ होता, एक गाव होतं, गाव होतं, गावाचा पार होता, कुठंतरी एक छानसं मोठं टुमदार झाड होतं, झाडाच्या बाजूला दगडांवरती बसलेली म्हाताऱ्या माणसांची वैचारिक खाण होती। बंडी असेल, धोतर असेल, कुर्ता असेल, पण माणुसकी नावाची गोष्ट आणि इमान सच्च होतं, प्रेम पक्क होतं, जीवापासून जीव होता आणि प्रत्येक व्यक्ती हा एकजुटीचा दाता होता। केवढं मोठं द्योतक होतं, रस्त्यानं जाता जाता अंगावर टाकलेल्या साप्त्या दिसल्या की पटकन विचारलं जायचं, काय रे गणबा, अरे वैल कुठे गेली, काय शेताकडे जाणू, सहजपणानं बोललं जायचं। आज आम्ही बाहेर पडतो, आम्ही खूप शिकलेलो असतो, आमच्याकडे गले लट्ट पगार असतो, आमच्याकडे माडी असते, आमच्याकडे गाडी असते, आमच्या बायकोची गाडी सारखी साडी असते, आज गावात झाडी नसते, आमच्याकडे फक्त आमची वाढलेली देहाची जाडी असते, आमच्या हातात नेहमी आगपेटीतली एक छानशी काडी असते, रस्त्याने जाताना कुणीच आम्हाला आज नमस्कार म्हणत नाही, नमस्कारासाठी मोठा चमत्कार करावा लागतो, तेव्हा माणसं स्वार्थासाठी जवळ येतात, माणसं स्वार्थासाठीच जोडली जातात, अंतरातून साद घालणार असं आज गावात कुणी भेटत नाही, उगाच जवळ येऊन कोणताच माणूस कोणाला आज खेटत नाही। तुझ्याबद्दल मला आणि माझ्याबद्दल तुला कसलंच काहीच वाटत नाही,
शेजारच्या घरातलं माणूस मेलं तरी खेड्यात सुद्धा आज जरा उशिरानं कळतं, लवकर कळलं तर समोरचा माणूस उशिरा कळल्याचं नाटक करता। सत्य नावाची गोष्ट तुम्ही आणि मी साऱ्यांनीच स्वीकारायला हवी। अरे माझं गाव पण संपलंय हे प्रत्येकानं आज मान्य करायला पाहिजे। गाव पण संपलंय त्याचं कारण आहे, अरे तुझं घर पण संपलंय आणि घर पण संपलंय त्याचं कारण आहे तुझ्या हृदयात असणार माणूस पण संपलंय। बघा आमच्या वेळेला 10वी झाली आणि निकाल लागला, आदल्या दिवशी फुटायचा तो निकाल, आदल्या दिवशीच आमचे कोणीतरी शिक्षक यायचे आणि सांगायचे पप्पा आबाच्या स्वातीला एवढे मार्क्स पडले, बरं का? स्वाती कोणाची? पप्पा आबाची। पण गावात कालवा सगळ्या, हॅलो पोरीत एवढी चांगली मार्क पडल्यात, ओ पप्पा बा चला हे घ्या पेड। पेडे कुठले असायचे ते? तुम्ही म्हणणार कंदी होते की साथारी होते? नेमके कुठले, अमक्याचे होते का तमक्याचे होते? कोणताच नाम उल्लेख करणार नाही, पण पेढेच खूप कमी होते राजे हो। पेढ्यांपेक्षा साखरच जास्त मिसळली जायची, तर हातावर घुसळली जायची आणि शपथपूर्वक सांगा किती जणांनी खाल्ली आहे, अरे चिमटी चिमटी न वाटली जायची। पण त्या चिमटीत एक गोडी होती, आपलेपणाची जोडी होती, माणसाला माणसाची एक ओढ होती ना। अरे अमक्याच्या पोरीला एवढे मार्क्स पडले, ज्या घराण्यात मी जन्माला आले तिथं मुली शिकवायच्या किती, मुलीनं स्टेजवर जायचं का? मी स्टेजवर गेले इयत्ता 7वीत, घरातली चूल 4 दिवस सरळ पेटली नव्हती आणि ज्या दिवशी मी स्टेजवर भाषण केलं गावभर पोवाटा, दत्ताजीरावांच्या नातीनं आपलं पाऊल स्टेजवर ठेवलं, परकाळ्यातल्या पोरी परकाळ्यातल्या बायका स्टेजवर कशा काय घालवायच्या? आज परकाळ्यातली पोर अरे स्टेजवरच कुठं जाते, ती विमानाने फिरते आणि आज काल 4 दिवस कुई कुई करणारा आणि 4 दिवस चूल बंद ठेवणारा बाप आज पटकन फोन करतो, कुठं आहे पोचला का, कार्यक्रम किती वाजता होणार आहे? बदल आहे, शैक्षणिक गुणवत्ता वाढली, पण काळानं ना आमच्या बाकीच्या गोष्टी हिरावल्या। त्या काळात विरोध होता म्हणूनच आपण सारे आज आहोत त्या ठिकाणाला आहोत, जिथे कमतरता असते, जिथे उणीवा असतात तिथेच राजे हो जाणीवा असतात। आज जाणीव प्रगल्भ झाली, पैसा आला, शिक्षण आलं, ज्ञानाचा विस्फोट झाला, सगळ्या गोष्टी अगोदरच बाळाला कळायला लागल्या आणि त्यामुळं सांगून 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 बाळाचं डोकं इतकं गच्च भरून गेलंय की आता काय जर हे सांगितलंय तर बाळाच्या बापाचं बाळ ऐकत कुठून येणार माणूस? पण हे कसं कुठं केव्हा कसं करायचं कुणी करायचं? अरे अभाव पाहिजे आणि शोधणारा स्वभाव पाहिजे, तेव्हाच माणसाची प्रगती होत असते। खेड्या पाड्यातली पोरं त्या सगळ्या गोष्टी समाजाकडे बघून शिकत होती, कारण तिथं सगळे सण समारंभ एकत्र केले जात होते। गणपा पाटलाच्या घरातली म्हस व्याली तर पप्पा पाटलाच्या दारापर्यंत त्याचा चीक येत होता, चिकाच्या वड्या सगळ्या भावकीत जात होत्या आणि सगळ्या पोराठोरांना शाळेत कळायचं का लाडू एकदा खिशात घालून गेलं की थोडा टवका 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 अख्खा कोण देतो, थोडं धाडस पाहिजे ना। अरे आमच्या मैत्रिणी वाटाणा देताना एका वाटाण्याचा पुन्हा अर्धा करायच्या, मग तो वाटाणा होत नाही ना, फुटाणा होतो पण वाटाणा होत नाही, हे होत नाही मग आता राहू दे का, म्हणजे तो अर्धासुद्धा नको, केवढा मोठा अभाव ना। आज जेव्हा या गोष्टी आपण बघतो ना, काही नाही आखी चाकी पुढी आमची पोरं दुसऱ्याच्या पोरांना देऊन टाकतात का, अभाव संपला ना, अभाव ही गोष्ट बाजूला झाली आणि स्वभाव बदलत गेले। आलं सगळं चांगलं आमच्याकडे पण स्वभाव नावाची गोष्ट जी आहे ना तिला लगाम घातला गेला, तर काल ते गाव होतं खच्चून भरलेलं होतं, चिंब प्रेम होतं,
आतड्या नावाची गोष्ट जी आहे ना ती कातड्यात जरा जास्त होती. आज हे सगळं कालबाह्य झालंय की नाही बघा. अरे कोणीतरी सांगायचं अमक्या अमक्याला, खरंच जाता जाता जर कोणाला कावळा शिवला ना तरी रडारड व्हायची गावात. खोटंच काहीतरी सांगायचंय, अमक्या अमक्याचा ॲक्सिडेंट झाला तो भोंगा असायचा. आत्ता बातमी खरी आहे का, किती वाजून किती मिनिटांनी कुठं पडला, व्हॉट्सॲपला कसं आलं नाही, फोटो कसा दिसत नाही, मग गाडी केवढी मोडली आहे, मग कुणाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. रडा येत नाही कारण आतलं अंतःकरण नावाची गोष्ट हलत नाही, माणुसकी कालबाह्य झाली. बघा घर एकत्र होतं, म्हणजे पहिल्यांदा आम्ही गाव पण हरवलं आहे हे तर आपल्याला मान्य. आमचं घर पण तरी कुठं टिकलं आहे. घर कसं होतं बघा, कुठं आपण सेपरेट होतो, है खचून घरात माणसं सगळे एकट्टे. आजे एवढ्या त्या सासवा आजे सासू, त्या नंदा खंडीनं खंडीभर, त्या नंदांच्या पोरी, ती एवढी भावंड, 12-72 मोठीच्या मोठी फॅमिली, एकच देवघर. लय कौतुक आता, माझं बाथरूम तुझं बाथरूम, माझं बेडरूम तुझं बेडरूम, ऐ माझ्या रूममध्ये यायचो नाही हं. एकच रूम असायची, है मोठंच्या मोठं अंतरूम टाकलं की नाही, वळीनं झोपायची पोरं सगळी. मस्त काळ होता. पहाटे जेव्हा उठायची की नाही तेव्हा पहिले आजोबा उठायचे बघा, ए पारे अगं उठ की, बघितलंस का अगं त्या गायकवाडच्या म्हाताऱ्याचं कोंबडं ओरडलं बघ, 4:45 वाजले तर झोपा 15 मिनटं. कोंबड्याचं आरवणं हे घड्याळ होतं, गजर होता. आज 10 वेळा गजर वाजतोय आणि 8 वेळा त्याचा नरड दाबलं जात आहे. पुन्हा 2 वेळा कधीतरी विचार केला जातोय, जरा सावकाश आणि शेवटच्या गजरला आता उठलं पाहिजे. सोयी आल्या, सवलती आल्या, पण आम्ही खूप दांड होत गेलो. नुसतेच दांड नाही, प्रचंड अर्दांड होत गेलो. सवयी नावाच्या गोष्टी आम्ही फेकूनच दिल्या, त्या फारशा पाळायच्या नसतात हा आम्ही समज करून टाकला. आणि त्यामुळं कोंबड्याचं अरवणं हा आमचा गजर होता. आजोबा उठले, हातात खराटा घ्यायचे, सगळा तो गोठा झाडायचे. आजी उठायची, एवढी मोठी बादली त्यात इतका मोठा शेणाचा पूह है, दणादन 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 झाला शेणकाला टाकून. आता हे दोघं उठलेले खूप जुन्या असणाऱ्या कुण्यातरी पहिल्या दोघी तिघींना कळायचं, हे उठा हे उठा, हो उठलं की सासूबाई, अहो झाडून काढले बाहेरचं. मग कुणाला तरी एखाद्या नव्या नवत्या पोरीला उठवलं जायचं, नवी आलेली सून तिला सांगितलं जायचं रांगोळी काढ जा जा. कुठं होती संस्कार भारती, आणि कुठे होते संस्कार भारतीचे नकली रंग. अरे धुवायला गेल्यानंतर आणलेला एक दगड गोटा होता, कचा 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 उकळा चेचला होता, फडक्यानं फरा 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 गाळला होता, आणि जाडी बरडी रांगोळी पण प्रचंड प्रेमानं तिनं अंगणामध्ये रेखाटली होती. संस्कार भारतीचे रंग नव्हते तेव्हा घरात, पण एक बोट हळदीचं आणि एक बोट कुंकवाचं टाकून त्या रांगोळीत कालच्या बाया रंग भरत होत्या, आणि नंतर तीच बोट स्वतःच्या कपाळावरती लावत होत्या. हा उगवणारा सूर्यनारायण रोजच्या रोज असाच माझ्या कपाळावर उगू दे, माझ्या धण्याला लई आयुष्य लाभू दे. आतून येणारी प्रार्थना होती नवऱ्यासाठीची, आतून येणाऱ्या मागण्या होत्या की सूर्यनारायणा मी तर नेमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा. किती देखण्या मागण्या होत्या, इतरांसाठी जगत होते माणसं, आणि त्याचमुळं माणूस पण प्रत्येक माणसात जपलं जात होतं. ही जी पोरं झोपलेली असायची की नाही, मग ह्यांची वळवळ व्हायची. ही वळवळ कधी, कोणीतरी एक जण त्यातलीच काकी देवपूजा करत असायची, मग तिची घंटी वाजायची. तिची घंटी म्हणजे ह्यांचं उठण्यासाठीचा घंटानाद असायचा, उठे उठ नानी काकीची घंटी वाजली, मारेल बरं का आता पटकं. नानी काकीनं देवपूजा केली की पोरं उठायची सगळी एकाच नाणीत, मग काय तुडुंब गर्दी. कुणीतरी एक जणच आंघोळ घालायची, माझ्याच आईनं घातली पाहिजे, माझ्याच मम्मानं घास चालवला पाहिजे. सासूबाई मुलाला कोलगेटच द्या. कुठं होतं कोलगेट घरात, रात्रीचा पकमा घेत होती पोरं, कणकण लावत होती इकडून तिकडं.
दात कसले कडक आहेत बघा त्या म्हाताऱ्या माणसांचे. तुम्ही पाचव्या वर्षी डॉक्टर, अहो ह्याचे सगळे दात किडलेत. कोण कोलगेट वापरतोय? अरे सडक्या मेंदूच्यानो आणि किडक्या मनाच्यानो. तुमच्या विचारांनाच कीड लागल्या लगाच्यानो आणि तुमचं शरीरच घाणेड्या विचारांनी पोखरून गेले. नासके तुम्ही आतनच, कशाला दात राहतील तुमचे चांगले? सासूबाईंनी चारवायचं नाही मुलाला का? हात स्वच्छ धुवा हो, सॅनिटाईज केला का? मातीत खेळली पोरं, मातीत लोळली, जमायला मातीतच झोपली, उघडं आकाश बघितलं, रातभर आमचा आज जा आम्हाला दाखवायचा, ह्याला म्हणायचं आकाश गंगा, ह्याला म्हणायचं बाजलं. बाजलं पण गेलं, आकाश गंगा पण गेली, आजोबा गेले वृद्धाश्रमात, आजी बसली रडत. हो पुन्हा आजी पण त्यांच्या मागं. तुम्हाला नाही ना सोहण होत? मग तुम्ही पण जाणार त्यांच्या बरोबर. हा जो काळ आला ना, काळाचा टप्पा, या काळाच्या टप्प्यानं माणसातल्या गप्पा पण संपून टाकल्या बघा. प्रेमानं बोलायचं नाही. रस्त्यानं जरी चाललं ना तरी कुणी कुणाशी प्रेमानं बोलायचं नाही, कुणी कुणाची विचारपूस करायची नाही, चौकशीसाठी कुणी थांबायचं नाही. फक्त तुझं शिक्षण किती, तुझा जॉब कुठला, तुला पॅकेज काय, तू यावर्षी काय खरेदी केलंस, तुझी प्रॉपर्टी काय, जगाला दाखवत सुटलाय रे तुम्ही सारे. एक सांगू, दिखाव्यापेक्षा दिसणं फार महत्वाचं नाही, असणं महत्वाचं आहे. असणं, हे असणं किती खोल आहे बघा बरं जरा. आता आज जाऊ, हे असणं जर सुंदर असेल ना तर चेहऱ्यावरचं हसणं नावाची जी गोष्ट आहे ती कधीसुद्धा हिरावून घेतली जात नाही. सगळे एकत्र जायचे ना, एकत्रच शिकायचे, शाळा पण एकच असायची, सगळ्या चाड्या पण एकदमच व्हायच्या. आता नाही, आमचं मुलगा कॉन्व्हेंटला गेला पाहिजे, आमचं पोरग CBSE नाही, त्याच्याही पलीकडे आणखीन वेगळं काय आहे का? आणखीन म्हणजे त्या मुलाला 8वीपासूनला आम्हाला नीट पाहिजे, JEE पाहिजे, MPSC UPSC क्लासेस पाहिजेत 8वीपासून. खूप मागण्या वाढल्या. हे बघा, सांगली जिल्ह्यातलं मिरज तालुक्यातलं खंडे राजुरी नावाचं गाव, एकुलता एक मुलगा माझ्याजवळच आहे. 12वीपर्यंत पाचगणीला नेऊन पोरगं ठेवलं, इंग्लिश मिडियम, इंग्लिश माध्यमाच्या शाळेत पूर्णपणे शिकलेला पोरगा 12वीनंतर सुट्टीसाठी घरी आला. वडील बागायतदार, ऊसाची भली दांडगी शेती, बागा, आणि घरी आल्यानंतर पोरानं बापाला काहीतरी पैसे मागितले शूजसाठी. हल्ली आमचे शूजसुद्धा वुडलँडचे असतात, आमच्या चपला रेडचिपचे असतात, आणि त्याच्या किमती आमच्या बापाला काल पहिल्यांदा जो पगार मिळत होता की नाही तेवढे असतात. त्याचा आम्हाला स्वतःला काहीही वाटत नसतं, त्याचा महिन्याचा पगार असतो तेवढ्याचा आजच्या पोरांचा शूज असतो. तो देताना बाप थोडा तरी विचार करतो, त्याच्यापुढे अनेक गोष्टी असतात. सण होता, सणासाठी पोराला बोलवलं होतं, आई पोळ्या लाटत होती, दोघांना म्हणाली दोघं जण जेवण करून घ्या, पण यानं पैसे मागितले आणि त्या जेवणामध्ये वितुष्ट. ठीक आहे, नाही ना देणार पैसे, मी जातो बाहेर. पोराला एकच माहीत होतं, बँकेतून वडिलांनी पैसे काढून आणले आहेत आणि यांच्या खिशामध्ये एवढे एवढे 1000 रुपये आहेत. बापाच्या खिशात पैसे होते, बाबानं बुलेटला केक मारली, बाप रानावर गेला. बाप रानावर गेल्यानंतर बापाने काय केलं, सगळे कामगार बोलवून घेतले. सणासुदीचे दिवस आहेत, ज्या कामगारांच्या जीवावरती आपण एवढे मोठे होतो ते कामगार महत्त्वाचे आहेत, त्या कामगारांचा पगार केला. आणि पगार केल्यानंतर बाप पैसे मोजतो, ठीक आहे पोराला देण्या एवढे नाहीत पण निम्मे अर्धे आहेत, यात आणखीन थोडे पैसे घालता येतील आणि घरी गेल्यानंतर त्याला हे पैसे देता येतील. त्यानं पैसे खिशामध्ये ठेवले आणि ऊसाची दारं मोडायला लागली. बाप ऊसाला पाणी पाजतोय, बाप खाली वाकलाय. हा पोरगा दुसरी गाडी घरातून घेऊन शेतापर्यंत येतो आणि जो बाप ऊसाचं दार मोडत होता, ह्या मुलानं गाडी वडिलांच्या कानावर आवाज जाऊ नये अशी दूरवर थांबवली, लांबून बघितलं, बाप काहीतरी काम करायला लागलाय, मला द्यायला ह्याच्याकडे पैसे नव्हते आणि हे कामगार पैसे मोजत उभे आहेत. म्हणजे कामगारांवर, कामगारांच्या पोरांवर बापाचं प्रेम आहे, पण माझ्यावर बापाचं प्रेम नाही, मला द्यायला ह्या बापाकडे पैसे नव्हते,
एवढाच राग पोराच्या डोक्यात होता. बाप वाकलाय आणि हातातल्या खोऱ्यानं खालची माती उडतोय तेवढ्यात हा मुलगा पाठीमागून पुढे आला. उंचच्या उंच वाढलेलं हे पोर त्यानं हातात एक दगड घेतला आणि तो दगड चक्क बापाच्या डोक्यात घातला. हा दगड बापाच्या डोक्यात जेव्हा घातला गेला तेव्हा हातातलं जे खोरं आहे ते निष्ठून खाली पडलं. तिथंच एक दुसरा दगड होता जो या बायांनी आपलं काम झाल्यानंतर धुणं धुण्यासाठी केलं होतं. त्या दगडावरती बापाचं डोकं पडलं, वरती पोरानं टाकलेला दगड पडला. बापाच्या डोक्याच्या चिंध्या झालेल्या होत्या. बापाचं डोकं पूर्ण दोन भाग झालेलं आहे आणि त्या डोक्यातून नुसतं रक्त त्या पाटातून खाली वाहत आहे. हे वाहणारं जे रक्त आहे हे पाण्याबरोबर बघा किती परिस्थिती वाईट आहे. आम्ही कुणाला वाढवतो आहे, आम्ही कुणासाठी काय करतो आहे, आम्ही आमचे संकेत कसे चुकतो आहे, आम्ही काय जन्माला घालतो आहे, आम्ही कोणते संस्कार करतो आहे. अरे तू बाप आहेस रे, तू पैसे देणार टांगसाळ आहेस काय, तू काय केलंस, जन्माला जन्मल्या पोराची नाळ सोडायची आणि नेऊन ते पोरग बाहेर कुठेतरी शिकायला टाकायचं का? माझं पोरग शिकलं पाहिजे, ते मोठं विद्वान झालं पाहिजे आणि भारताच्या बाहेर हे जे जाणारं उडणारं विमान आहे ना, या विमानानं माझं पोरग आउट ऑफ इंडिया गेलं पाहिजे आणि त्याला कमीत कमी 1 कोटीचं पॅकेज मिळालं पाहिजे. घे पॅकेज. हा घातलेल्या दगडाचा घाव पोराच्या काळजावर नाही बसला. तो जिथंपर्यंत आलता ना तिथून त्यानं फार हुशारीनं बापाचं पायतान स्वतःच्या पायात घातलं, उठलेले पाय मुजवायला, ते बाजूला आणून सोडलं आणि गाडीतून हे पोरग गाडीवरून घरी गेलं. घरी जाऊन घरात कुणी नाही, शांतपणे आंघोळ केली आहे, त्यानं कपड्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली आहे, शांत बसलाय. आई आईला काहीही माहिती नाही आहे. आई म्हणते बाळा येतील थोड्या वेळात, बाबा देतील तुला पैसे, जेवण तरी घे. पोरग शांत जेवत आहे, खाऊ शकता पुरणपोळी. ज्याला तळ हाताच्या फोडासारखा जपता तुम्ही, पुढं गेल्यानंतर तो जर ठेचायला पडला तर ज्याचं रक्त तुम्ही पुसता, ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा तुम्ही ते पाणी पुसायला पुढं धावता. माझ्या बाळा म्हणून तुमचं अंतःकरण जेव्हा हालतं, पोरग चुकल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्या मुस्कानात लावता ना तेव्हा त्याला स्पर्शाची भाषा कळते. दगड झालेल्या पोरांना दगडाचीच भाषा कळणार. हे पोरग शांतपणानं जेवलं, निवांत राहिलं का? पैशाच्या आमिषानं, चोरीच्या आमिषानं खून झाला हे या थंड डोक्याच्या पोराला भासवायचं होतं. ते रक्त जे आहे हे रक्त वाहत 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 खाली उसाला गेलं. मला सांगा, ज्या उसावरती या मुलाचं शिक्षण होत होतं, ज्या उसाच्या पेऱ्या पेऱ्यानं ह्याची हाडं मजबूत केली, ह्याचा देह एवढा 6 फुटी करून ठेवला, त्याच उसाला स्वतःच्या बापाचं लाल भडक रक्त त्याच्या मुलांना पोचते. खाली काम करणारी जी बाया बापडे आहेत की नाही, ज्यांना नुकताच आत्ता पगार दिला होता, त्यातल्या पहिल्या एकानं कुणीतरी ते बघितलं आणि तो लागला ओरडायला, अरे बहुतेक साप चिरडला वाटतं वर, हे बघा खाली रगात व्हायला लागलं. कधीतरी त्यांनी एखादा साप मारला असेल, त्याचं पाणी कधीतरी असं लाल गेलं असेल खाली, काहीतरी वरती मारलंय बाबा. अरे नाही रे, अरे हे रगात जरा लईच दिसतंय, चल बघू कुठनं येत आहे. वरती आल्यानंतर कामगारांनी फोडलेला जो टाहो होता, तो जो आकांत होता, तो आकांत जन्माला घातलेल्या पोराच्या आकांतापेक्षा 1,00,000 पटीनं मोठा होता. म्हणता ना तुम्ही, मुलं जन्माला घालायची कशासाठी? आईबापांना सुख लावण्यासाठी. काय कल्पना, सुखाच्या कल्पना या पैशानी येत नाहीत. एकदा नाही 10 वेळा लक्षात ठेवा, मुलांना खूप पैसे पुरवण्यापेक्षा मनापासून प्रेम पुरवा. प्रेम मुलांना स्पर्श करा. आईनं आईच व्हा, मास्तरी नका हो, आणि बापानं बापच रहा. त्याचा मार्गदर्शक व्हायचा प्रयत्न नका करू.
निघालेत ना बाहेर, एवढे केवढे क्लासेस आहेत, उंचच्या उंच बिल्डिंग आहेत, शिकवणारे अनेक जण आहेत. मी स्वतः प्राथमिक शिक्षिका आहे, पण मी माझी मुलं स्वतःच्या हाताखाली शिकवली नाहीत. मला आई राहायचं आहे. 12वी पर्यंत मी माझी मुलं स्वतःच्या घरातून बाहेर ठेवली नाहीत, कारण मला मुलांना भावना द्यायच्या आहेत, मला मुलांना प्रेम द्यायचंय, मला प्रेम हवंय, शांती पाहिजे, मला समाधान पाहिजे, मला आत्मिक सुख पाहिजे, मला पैसा नकोय. दरवर्षी लग्नापूर्वीपासून माझ्या 5 पोरी दत्तक आहेत. दरवर्षी मी 5 पोरी दत्तक घेते गोरगरिबांच्या, ते शिकवते. नवरा जेव्हा माझ्या आयुष्यात आला, हे बघा बघीन पाठ टाकणं असले काही प्रकार केले नाहीत. आमने सामने बसून एकच प्रश्न विचारला, 3 गोष्टी मान्य आहेत का? कुठल्या? पूर्णतः स्वातंत्र्य. पुढून उत्तर आलं, अंशतः मिळेल. आईला म्हटलं, हे जरा लईच पुढचं दिसतंय. एक तर पहिलाच माणूस कुणीतरी आपल्याकडे आलाय, आपल्याजवळ कोणी येत नव्हतं तसं लांबूनच. नको कशाला उगीच, अंशतः मिळेल, विषय संपला. दुसरी गोष्ट, लग्नापूर्वीपासून 94 पासून माझ्याकडे 5 मुली दत्तक आहेत. माझ्या दत्तक मुली माझ्याकडे अशाच राहतील. ठीक आहे, लग्न झाल्यानंतर तुमचे दोहोचे 4 होतील, 5+5 एकूण 10 मुली दत्तक घेतल्या जातील. विषय संपला. स्वातंत्र्य अंशतःचं पूर्णतः मिळालं, 5 च्या 10 मुली दत्तक घेतल्या गेल्या. आणि तिसरी गोष्ट, मला कमीत कमी 15 डिग्र्या करायच्या आहेत. बिनधास्त करू शकता. 3च प्रश्न, विषय समाप्त. बाकी काय? तुमचं नाव काय? तुमची उंची किती? अरे टोनग्या, शरीराची उंची काय बघतोस? या बुद्धीत मेंदूत किवडी आहे बघ ना ती. आणि बघा, आजची चीजे होती आहे ना, जो ज्यादा महंगी चीजे होती आहे ना, छोटी शिशी मी होते. छोटी लई बारकी बाटली असती, 8 तराची बाटली केवढी असती. ह्याच्यावर जाऊच नका की हा माणूस कसा आहे, काळाचा आहे, हा माणूस काय गोराचा आहे. हा माणूस बघा, दिसण्यावर जाऊ नका. जग भूल भुलैयाचं आहे, फक्त आपण दिसणं बघतोय. मला सांगा, ह्या बापानं जर अशा डौलदार इमारती पाहिल्या नसत्या, ते इंग्लिश मिडियम आणि चकाचक काचा बघितल्या नसत्या, तर एकुलतं एक बाळ जे आहे ते बाळ वडिलांच्या विरोधात गेलं असतं का? आणि त्याचं तरी त्याला तरी आज ते तेवढं छान वाटत असेल का? त्या आईला तरी वाटलं असेल का, ज्या बाळाला आपण जन्माला घातले ते बाळ आपल्याच नवऱ्याचा असा बळी गेल म्हणून? नसेल वाटलं. पण दिसण्यावर प्रेम करत चाललोय आम्ही, आणि आमचं आसनं जे आहे हे विसरत चाललोय, त्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत. एकदा काय झालं, परमानंद जे आहेत ते पाण्याजवळ बसले होते. एक छोटंसं असं डबकं होतं, एक विंचू यायचा आणि चावायचा बोटाला. का चावायचा? हे हात घालायचे आणि त्याला वर काढायचे. एकदा सोडून 7 वेळा ते विंचू चावतंय, हे सोडतात, चावल्यावर पुन्हा वर घेतात, परत ते चावतंय, परत सोडतात. शिष्य येतो आणि म्हणतो, तुम्ही एकदा सोडून 6-7 वेळा ह्याला वरती काढलं, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला दंश करतंय, तरीसुद्धा परत तुम्ही त्याला धरताय, जाऊ दे ना, मरू दे त्याला. परमानंदाने दिलेलं उत्तर सगळ्या बसलेल्या शहाण्या माणसांनी शांत ऐका. ते काय म्हणतात, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचविणं हा माझा धर्म आहे. प्रत्येक घरामध्ये असं एक दंशाळू असतं. मान्य हसताय सगळे, कळतंय मला. आहे तुमच्या घरात ये काय सगळ्याच्यात असतं, प्रत्येकाच्या घरात असतोय. बघा, ते सुधरायला लागतो हळूहळू हळूहळू, आपल्या 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 कला निघायला लागतं. प्रत्येक घरात एक दंशाळू असतो, प्रत्येक घराच्या शेजारी पण एक किर्यानिष्ठ असते, असतंय. आणि ऑफिसमध्ये जिथं आपण काम करतो की नाही, तिथं तर एक महाकिर्यानिष्ठ असते, असतंय. म्हणजे ते असतंयच. आणि आपलं जे एवढं मोठं गाव असतं की नाही, गाव, ह्या गावामध्ये या सगळ्या किर्यानिष्ठांचं अति किर्यानिष्ठ असते. अमका पुढे नाही गेला पाहिजे, चमका ह्याला मागं कसा वाढायचा, अमका ठीक आहे तसं बघतो. हे जिरवा जिरवीचं राजकारण आहे की नाही,
हे समाजकारणाच्या आडवं येतं आणि हे माणुसकीच्या तर प्रचंड आडवं येतं. प्रत्येकाला अडसर आहेत. आयुष्यात प्रत्येक माणसाला अडथळ्याची शर्यत पार करावयाची आहे, पण थांबणं हे मात्र त्याच्यावरचं औषध असत नाही. आणि आपल्यात कोणीतरी आहे असं, दंश करतंय, त्रास देतंय, आपल्याला माहिती आहे ना. शेवटी कसं आहे बघा, सूर भरून यावेत अशी मैफिल आता रंगत नाही. सूर भरून यावेत अशी मैफिल आता रंगत नाही. जीव लुटून नेईल अशी धुंदी काही चढत नाही. वाऱ्यावरती जीव जळवील असं कुणी भेटत नाही. आणि पराग उधळून द्यावेत इतकं प्रेम काही मिळत नाही. प्रेम दुरापस्त झालं. प्रत्येक नात्यातलं प्रेम आहे ना, हे प्रत्येक नात्यातलं प्रेम सुद्धा संकुचित झालं. प्रत्येक ठिकाणी संकुचितपण आहे बघा. असं आपण म्हणतो नाही, कसं पाहिजे माणसानं, फ्रेंडली पाहिजे माणसानं, कसं फ्रँकली पाहिजे, जे काय असेल ते डायरेक्ट पाहिजे. पण आडपडद्यानं वागणारी आणि कुठल्याही तत्वाला न जागणारी अशी एक पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहे, तिला तुम्ही पण काय करू शकत नाही आणि मी पण काय करू शकत नाही. हे सगळीकडे, हे जसे घरात आहेत ना तसे बाहेर मित्रांमध्ये पण असतात. मित्रांमध्ये पण हीच गोष्ट झाली. कसले खचून प्रेम करायचे ना मित्र. मित्र एकदा काय झालं, पेंद्याच्या आईनं ताक केलं होतं. मग पेंद्याच्या आईनं ताक केल्यानंतर पेंद्याच्या आईनं पेंद्याला पुढं बोलवलं, पेंद्या इकडे म्हणे, हे बघ मी ताक केलं. पेंद्याचा पेंद्यानं ताकाचा पेला बघितला, पटकन ऐकून घेतला, प्यायलं चालू केलं. पेंद्यानं निम्म ताक पिऊन टाकलं आणि शेवटचे दोन घोट राहिले. आणि दोन घोट राहिल्यानंतर पेंद्याचं एकतर ते तोंडात आहेत घोट, वरचा पेला तर पिला आहे. आणि पेंद्याच्या लक्षात आलं, आपली आई दरवेळेला दोन ग्लास देती, आज आपल्या आईनं आपल्याला दोन ग्लास दिले नाहीत, एकच ग्लास दिला. आणि ताक तर आपण सगळेच पिलो आणि ताक तर आता आपल्या तोंडात आहे दोन घोट. तिनं विचारलं, तर तो लागला आईला विचारायला, तो पीसवाला, मोरपीसवाला, तो पावावाला, पावावाला म्हणजे त्याचं ताक कुठं आहे. आईच्या डोक्यात आलं, तिला पण चर झालं, अरे पेंद्या ताकलंही कमी निघालं होतं, अरे ताक तेवढंच होतं, ताक तेवढंच होतं. म्हटला म्हटला पेंद्यानं आईला सारली बाजूला आणि पळत पळत कृष्णाचा राजवाडा गाठला. हा कृष्ण खूप लोक समोर बसलेले आहेत, कसली तरी सभा चाललेली आहे. आणि समोर बसलेला कृष्ण बाहेर उभा राहिलेल्या त्या दरबारानं काय केलं, त्याला असं बाजूला केलं, पेंद्याला थांब जरा, आत लई मोठी सभा चालू आहे, आत जाऊ नकोस. त्यानं त्याच्याकडे जरा असं बघितलं, चुकवता येत नाही, लक्षात आलं मध्ये एक मोठी पडवी होती, पडवीला एक वेडा मारला. त्याला माहिती होतं त्या खुर्चीच्या पाठीमागं कसं जाता येतं. आणि तिथून त्यानं चालू केलं, कुठं पायानं डोचव, कुठं हातानं डोचव, तोंड जर बंद आहे ना, तोंडाने बोलता येत नाही, मग जरा समोर ये, समोर येऊन हावभाव कर, तू बाहेर ये, बाहेर ये. कृष्णाला लक्षात आलं, कृष्णा जेव्हा बघितलं याचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, हे तोंड का बंद करून आलंय, बोले ना का. कृष्ण जरा असे उठले, बाजूला गेले, ती जी पडदी होती मध्ये, त्या पडदीच्या पलीकडं कृष्णाला घेतलं पेंद्यानं. असे दोन्ही खांदे पकडले, दोन्ही खांदे पकडून त्याला सरळ खाली उतानं पाडलं. हा पेंद्या कृष्णाच्या मस्तपैकी उरावर बसला, त्याचं तोंड भासलं आणि ती ताकाची जी चूळ आहे की नाही, ती ताकाची चूळ शांतपणे कृष्णाच्या तोंडात भरून टाकली. खाली हा कृष्ण झोपलाय, त्याच्या तोंडामध्ये पेंद्यानं ती चूळ भरली आहे ताक्याची. आणि कृष्ण शांतपणे डोळे मिटतोय, मस्तपैकी शांत ताक रिचवतोय. ताक पिऊन झालं, मित्राला गच्च मिठी मारली आणि कृष्णानं शब्द काय काढले बघा, अरे पेंद्या गेल्या कित्येक दिवसात असं ताक प्यालोच नव्हतो. आहे का प्रेम, हे प्रेम मिळतं का आज. म्हणे तिळातला तिळ वाटून खाणारे सात भाऊ होते, गोष्टीचं ऐकायच्या फक्त. सात भाऊ आज असत नाहीत. सातातले चार जरी असले तरी आई वडिलांना कोणी सांभाळायचं याच्यावरून वाद लागतात. चार महिने याच्याकडे, चार महिने त्याच्याकडे, चार महिने त्याच्याकडे. आईची वाटणी असते बघा, जिचं बाळंतपण तिच्या घरी 100% सासू असते.
आउट ऑफ गेल्यात की नाही कार्टी आपली आउट ऑफ गेल्यात अजून कुणी कुणाला नेलं नसणार पण त्याची बायको बाळ तू दे लय कौतुकाने सांगणार आई तुला लंडनला घेऊन जाणार आहे मी काय सांगितलंय तेवढं 100% ऐकून ठेवायचं त्यानं जर लग्न झाल्यानंतर अगोदर कधी म्हटलं आई मी तर लंडनला नेणार आहे तर जायचं नाही तर त्याला म्हणायचं का रे पोरं सांभाळायला नेतोस का कळू दे तरी किमान हा तिकडे ना सिस्टर ना डॉक्टर एकदा डिलेव्हरी झाली की आईने बापानं दोघांनीच आंघोळ घालायची असत्या ह्यांच्या बाळाला स्वतःलाच आंघोळ करायला आलेल्या नसत्या पोरासनी कुठनं घालणार काही जण त्यातनं पण शाणी होतात सगळं शिकतात सगळं बघतात आपलं आपण मॅनेज करतात आणि परत म्हणतात आम्हाला तिथं कोण होतं हे सगळं करताना आमचं आम्ही केलं ना मॅनेज अरे यडिया तुरीला पाणी पाजत होता बा हातात एका खुरपं होतं गवत काढत होती तिथंच कळ आली जागेवर डिलेव्हरी झाली नाळ कुठनं कापायची असती कशी कापायची असती त्या बाला मी कळत नव्हतं मला बी कळत नव्हतं पण दगडानं नाळ ठेचून तुला जन्माला घातलं आम्ही सुद्धा मॅनेज केलेलं आहे खेड्यात आजही ही अवस्था आहे जेव्हा मी व्याख्यानांसाठी बाहेर जाते की नाही आश्चर्य वाटतं कुठून येतो एवढं बळ त्या बायकांमध्ये आता नारी शक्ती दुर्गा माझ्यासमोर तर बऱ्याच दुर्गा आहेत पण पहिली उलटी झाली का नाही खोकलायला चालू करते मला माझ्या आईच्या आठवणी त्या मला माझ्या बाबांना बघावंच वाटते काकीच्या आजचं वांग खावटते लोह काय काय खावटतं सगळ्या आठवणी येतात पण दगड फोडणारी जी बाई असते ती डिलिव्हरी नंतर जवळजवळ तिसऱ्या तासाला दगड फोडताना मी स्वतः नेलकरंजी ते भिवगाच्या घाटात बघितलेली आहे हे दृश्य मी कधीच विसरू शकत नाही ओली बाळंतीन गाडी थांबून मी त्या बाईला भेटून आले तिचं रडणार बाळ मी बघून आले हे आमच्या डोळ्याने आम्ही बघितलंय ना कुठून येतो हा घट्टपणा कुठून येते एवढी ताकद अगं बाई तू थांब असं नसतं करायचं कितीतरी उपदेश नाही अंगावर घेतले काम उद्या ह्यो गाव सोडायचं आहे मी मघाशीच म्हणाले ना तुम्हाला अभाव परिस्थितीचा अभाव माणसाची जाणीव जागृती करत असते माणसं बदलत जातात आपल्याला फक्त डिलिव्हरीच्या वेळेलाच आपली पोरं तिकडे बोलवतात तोपर्यंत बोलवत नाहीत हेही मुलांना कधीतरी सांगायला शिका कधीतरी पोरांच्या समोर बसा तुला पैसा किती घातला अजिबात मी ज्याचीच सांगायचं नाही उपकार केले नाहीत ते तुमचं स्वप्न होतं लहानपणापासून तुमच्या डोळ्यांनी बघितलं आणि त्याच्या काळजात ठसून ठसून भरलं का आमक्याचा पोरगा डॉक्टर हाय तुला मी डॉक्टरच व्हायचं आहे तुलनात्मक तक्ते बंद करा याच्या मुलाशी त्याच्या मुलीशी माझ्या मुलीची माझ्या मुलाची माझ्या घरच्यांची तुलना करणं बंदच करून टाका काहीच गरज नाही त्या गोष्टींची आणि 10 वेळा सांगते तुम्हाला विद्वत्ता आहे ना विद्वत्ता मेंदू अभ्यास हा अभ्यास गुणवत्ता मेरिट आणि व्यवहार अर्थार्थी शून्य संबंध आहे शून्य एम कॉम झालेली पोरगी माझ्यासमोर एकदा बाजार करून आली अशी बाजार करून आली काहीतरी काम होतं हां घटस्फोटाची केस होती आणि घटस्फोट 31 तारखेला होणार होता शनिवारी माझ्याकडे आली आणि शनिवारीच मी ते प्रकरण मिटवलं घटस्फोट थांबला गोष्ट किती साध्या होत्या बघा एम कॉम झालेली जी पोरगी माझ्याकडे आली होती तिच्या सासूची अगोदर ओरड काय होती की हिला घरातलं काहीच येत नाही हिला स्वयंपाक पण चांगला येत नाही आणि घरच्या अनेक गोष्टी येत नाहीत मी त्या खोडून काढल्या होत्या पण ती मुलगी माहेरून येताना बाजार करून माझ्याकडे आली आता माझ्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो आणि तिची जी बाजारची पिशवी होती ना त्या बाजारच्या पिशवीखाली असं बरंच ओलं होताना मला दिसत होतं मी ते बघितलं आणि तिला विचारलं बाळा काय काय घेतलंस गं सांगितलं तिनं टोमॅटो घेतल्यात कोथिंबीर घेतल्या कोबी घेतल्या कांदा घेतलाय लसूण घेतलाय म्हणलं बरोबर आहे म्हणलं तुझं सगळ्यात खाली काय टाकलेस म्हणली टोमॅटो होय का त्याच्यावर काय टाकलेस कोथिंबीर त्याच्यावर काय टाकलेस पालकची भाजी त्याच्यावर काय टाकलेस बटाटा
तुझ्यावर काय टाकलेस कांदा आणि तुझ्यावर काय टाकलेस कोबीचा गड्डा. सासू काय खोटं बोलली? काय बोलली खोटं? सासूला विचारलं तुमचं शिक्षण किती, ती म्हणली नुसती शाळेत गेली होती, तिसरी झाली, पहिली बायको ह्यांची मेली होती म्हणून मग मला दिली. पण त्या बाबाचा संसार ह्या बाईनं केवढा नेटानं केला. ज्या पोरीचं डायव्होर्सचं प्रकरण चाललं होतं, ही पोरगी आय टी इंजिनियर माहेरला आल्यावर बाजार करून आल्या. हयातीत स्वयंपाक केला नाही का? स्वयंपाकच येत नाही. स्वयंपाक येत नाही का? मला पगार मिळतो आणि माझ्या कंपनीत मला जेवण मिळतं, मग स्वयंपाक येण्याची गरज काय आहे सांगा. म्हणजे नवऱ्यांनी काय केलं पाहिजे? कधी चिल्लर खाल्ली पाहिजे, कधी नोटा खाल्ल्या पाहिजेत, तेवढंच करायचं. टांगसाट माणूस नावाची काय गोष्ट आहे का? प्रेम प्रेम आत्मा मन शरीर हे देह स्पर्श हे बघणं सुख कशात असतं? सुख. अरे छान गोड घास खाण्यात असतं सुख, हसण्यात सुख असतं, लाजण्यात सुख असतं, प्रेमाच्या स्पर्शात सुख असतं, जवळ बसण्यात सुख असतं, एकमेकांची विचारपूस करण्यात सुख असतं, डोक्यावरून हात फिरवण्यात सुख असतं, कधी कोणी खचलं तर पाठीवरून हात टाकण्यात सुद्धा सुख असतं. इथं बसलेले कितीतरी जीव माझ्या समोर बसलेत की नाही आठवा आठवा. हे सुख किती जणांना किती वेळा मिळाले, आज किती जणांना मिळते, किती मुलांच्या आया त्यांना शांतपणाने आंघोळ घालतात, तेलपाणी करतात, मांडीवर झोपवतात. स्पर्धेसाठी मी मुलीही घरी घेऊन जाते झोपायला. बेदिक्कत सांगताना मला काहीच वाटणार नाही. अख्खी मेडिकलची बाटली संपवली मी माझ्या डोक्यात घालून. इतका मला 8 दिवस त्रास झाला, फक्त 4च पोरी माझ्याजवळ झोपायला होत्या. छोट्या छोट्या मुली 5वी 6वी 7वीच्या स्पर्धांना तयार करताना शाळेतला वेळ पुरत नाही म्हणून मी ती लेकरं गाडीत कोंबते, ड्रायव्हिंग करत घरापर्यंत आणताना त्यांना खूप काही सांगते, पण ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली की ह्याचा त्रास आपल्याला असा होऊ शकतो. 14 दिवशी पोरगं ओरडायला लागलं, आयडे त्या सगळ्या पोरींना तू त्या वेगळे वेगळे साबण दिले होते ना, मला मानेच्या खाली इथं काहीतरी असं उठलंय पांढरं पांढरं. तरी पण त्यातल्या एका पोरीनं चोरून हा कसला वेगळा साबण आहे, मोह झाला असेल ना तिला पण, मोह झाला असेल की हे लावावं, किंवा ह्या हा ह्या भैयाचा टॉवेल आहे, हा टॉवेल आपण वापरावा. गरीबा घरच्या छोट्या छोट्या घरातल्या पोरी असतील त्यांची स्वप्न. पण मी काय म्हणते, अरे त्या मुलींच्या डोक्यात बघायला पैसे लागतात का आई नावाच्या बाईला? त्या मुलीवर दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नसतो हे संस्कार करायला आजच्या आईकडे आणि बाकडे वेळच नाही का? आम्ही गंमत म्हणून पोरं जन्माला नाहीत घातली, मग आयुष्याची गंमत करून घ्यायची पुन्हा? कुठलं आलंय घरपण? तुम्हाला मिळालं तरी, आम्हाला मिळालं, पुढच्या पिढ्यांना घरपण मिळणार का? यांच्या आयुष्यात उद्ध्वस्तायन आहे, आय डोंट नो. वेळ काढला पाहिजे ना. अरे याला पैसा नाही मोजावा लागत. आपल्या मुलीच्या डोक्यामध्ये किमान शनिवारी लक्ष घालणं, तिला रविवारी नऊ माकू घालणं, अरे नको म्हणून झिंजा धरू धरू आया ओढायच्या, कुचू कुचू शिके काय कोंबायच्या, बदा 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 गरम पाणी ओतायच्या, पोरी आरडायच्या ओरडायच्या, ती शिके काहीच निघायची नाही डोक्यातनं. हो दुसरीला शोधायला लागले, बघ काग काढ एवढी शिके काही, बघ आईनं कसलं माझं वाटोळं केलं, आता ना माझे केस सिल्की नाही होणार. हे सिल्की टिल्कीचा जमाना नव्हता त्या काळात. हिसक्यात सुद्धा प्रेम होत यार, झटक्यात पण प्रेम होत, एवढंच काय. आजी कचकन कधीतरी लात घालायची का? पाय लागला की पाया पड. संस्कार होता म्हाताऱ्यांचा, आता पाय नुसता स्पर्श जरी झाला ना. परवा देशमुखांचा रीते जेनेलियाला एका व्हिडिओमध्ये नमस्कार करताना बघितला मी, संस्कार होता तो घरातला. माणसं प्रसिद्धी मिळवायला लागले, पैसा मिळवायला लागले, पण जे द्यायचं आहे ना ते कधी द्यायचं? टी व्ही रिमोट आणि त्याच्या पलीकडे जाऊन मोबाईल नावाचं येडडबड. खल्लास पागल झाली घराघरातली बाई, आईच संपली.
घराचा चोता अगदी बापण पूर्वी नुसता पुरुषाच्या चपलीचा कर कर आवाज झाला की नाही आज चुट्ट दिशी हा पदर असा डोक्यावर यायचा अगबाई आलं वाटतो हातात तांब्या घेतला जायचा किमान दारापर्यंत जायची बाई पाणी द्यायची दमल्यात का हो शर्ट काढला जायचा तो तिच्या हातात दिला जायचा जाताना सुद्धा किती छान टाय बेल्ट वगैरे बांधायच्या बायका आता चपलीचा कर कर आवाज आला काय आणि तो अक्का घरात आला काय ऐकायला येत नसतय मोबाईलचा आवाज करू नकोस आई कार्ट चटकन म्हणतय मग ह्या बाईसाहेब काय करतात कॉर करतात चुट्ट दिशेन कानात घालतात चल दुनियाच बंद मेरी दुनिया में काय असतं त्यात त्या रील्स ते अब्बी ते इंस्टा ते व्हॉट्सअप लोक हो आभाषी जग आहे आभाषी जग आहे फेसबुकवर 1760 मित्र गल्लीत विचारत नाही कुत्र ए ती सुद्धा भुकतंय भाव भाव करून याच्याकडे अरे मी रोजच इथं असतोय तरी मी ती भुकतंय ते सुद्धा ओळख देत नाही तुम्हाला आणि फेसबुक काय तुम्हाला फेसबुक इंस्टा ट्विटर काय ओळख देणार आहे तुम्हाला तुमची ओळख इथं इथं हृदयात माणसात तुमच्या जिभेत आहे तुमच्या मेंदूत आहे तुमच्या दोन हातात आहे तुमच्या चालणाऱ्या पायात आहे जगासाठी तुम्ही जे जे करता ना त्या सगळ्या करण्यात आहे तुमची ओळख तुमच्या पैशात नाही तुमचा बँक बॅलन्स किती तुम्हाला जमीन जुमला किती तुमच्या फॅक्टऱ्या किती तुमचं घर किती स्क्वेअर फूटचं आहे तुमच्याकडे कोणत्या गाड्या आहेत आणि तुम्ही कोणते कपडे वापरता तुमचा गॉगल रेब्यांचा आहे की फास्ट ट्रॅकचा आहे कुणीच नाही बघत ही ओळख असत नाही तुमची अरे कुणीतरी रस्त्यावर पडला त्याच्यासाठी तुम्ही धावला मदत करणारा माणूस ही तुमची ओळख आहे कधीतरी माझं एफ बी चाळा त्या कारवे रोडला आदनं मधनं पोरं पडत असतात हे मोबाईल नव्हतं डबडं हे समोर मोबाईलमध्ये बघत असतात कुत्री आडवी येतात पोरं धडाधड पडतात कधी कधी एकटी असते कधीतरी एक मॅडम असतात गाडी थांबवायची ती कार्टी तर काय उचलतात मला मोठीच्या मोठी हुडच्या हुड असतात ती गाडी एका बाजूला हे एका बाजूला कुठंतरी फुटलेलं असतं बरं त्या सुनसान रस्त्याला कुणी असलं तर ठीक नसलं तर याला उचलायचा उठवायचा कुणातरी फोन नंबर सांग म्हणायचा त्याला काही 10-15 मिनटं सुधरत नसतंय आपल्याला शाळेला जायला वेळ झालेला असतो कार्यक्रम गाठायचा असतो ह्याला उचलायचा एकाच्या डॉक्टरला फोन करायचा पोलीस स्टेशनला सांगायचं ओळखीचं कोणातरी बोलवायचं आणि ह्याला दवाखान्यात नेऊन सोडायचं तो जर मोबाईल शांतपणानं खिशात ठेवला असतास तर 15-20 मिनटाचा दुसऱ्याचा वेळ गेला असता का आणि तुझ्या डोसक्याच्या चिंध्या झाल्या त्या केवढ्या पण मोह फक्त मोह तुम्हाला काय वाटतंय माहितीये का अमुक एक काम माझ्याशिवाय होणारच नाही आमक्याच्या लग्नाला गेलंच पाहिजे वारो राज तुम्ही गेल्याशिवाय अक्षदा पडत नाहीत वाटत आमक्या आमक्यांची भांडणं लागली तिथं मी असायलाच हवं अरे कोणी विचारतो तुला त्यांना योग्य वाटलं तरच तुझा ऐकणार असत्या कुठंतरी काहीतरी चाललंय पटकन गेलंच पाहिजे का ह्यांचं काय चाललंय मला जरा बघितलं पाहिजे इकडे नळाचं पाणी वाहून चाललंय चार घागरी भरल्यास तर बायकोचं जरा ते श्रम तरी कमी होईल ना पण नाही नको तिथं पुढं पुढं करणं आणि प्रत्येक वेळेला उगाच मला वाटणं माझ्याशिवाय सगळ्या जगाचं नडतंय माझ्याशिवाय काय होतच नाही अजूनसुद्धा काही जण ना स्वतःकडचे व्यवहारच दुसऱ्याला द्यायला तयार नसतात पाया पडून सांगते बरं का जगायचं असलं ना माणूस म्हणून जगायचं असलं तर वयाच्या 50-व्या वर्षापासून घरापासून मुलांपासून आणि दुनियेतल्या प्रत्येक मोहापासून डिटॅच व्हायला शिका एकच वाक्य लक्षात ठेवून उठायचं तुम्ही अटॅचमेंट आहे की नाही अटॅचमेंट पोरगो माझ घर माझ आई माझी बायको माझी जनावर माझ वेळ माझा कपडं माझी हे पेन माझा 5 रुपयाचा असतो या माझ सगळं माझ 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 अरे जेव्हा मरतेस का नाही एकटंच पडतोयस लोक तुला तुझ्या नावानेच ओळखत नाहीत
मिळालं की नाही असा श्वास गेला की ते अरे स्वाती शिंदे मॅडम खूप छान होत्या, त्यांनी एवढ्या मुलींना दत्तक घेतलं, 1994 पासून मॅडमने 312 पोरी दत्तक घेतल्या. कोण म्हणतंय तवा तिथं व्यसनमुक्तीसाठी जवळजवळ हजारो लोकांचं त्यांनी म्हणजे काउन्सिलिंग केलं, एवढे लोक व्यसनमुक्त केले, एवढ्या पोरी दत्तक घेतल्या, 350 नवरा बायकोंना एकत्र आणलं, घटस्फोट झालेले 17 जण एकत्र नांदायला लागले, त्यांनी एवढे राष्ट्रीय खेळाडू घडवले, राज्य खेळाडू घडवले, त्यांची पोरं 9-10 पोरं MPSC झाली, त्यांची एवढी नवोदयाला गेली, एवढी शिष्यवृत्तीला गेली, एवढी खेळाडू झाली, लय मोठ्या वक्त्या होत्या, अहो त्यांनी इतकी पुस्तकं लिहिली. कोण म्हणतंय तिथं आत न कोण तर बाहेर येत आणि म्हणताय बॉडी उचला. जन्मल्यापासनं आतापर्यंत पायाला पाय नाही इतकं पळत्या पुरगी असून महाराष्ट्र पिंजून काढलाच काढला, देशाचा काना कोपरा काढला, जगात जिथं जिथं जाता येतं, ज्या कामासाठी जाता येतंय त्याच कामासाठी स्वतःचा वेळ घालवला, आयुष्यातला कुठलाच क्षण स्वतःसाठी म्हणून जगले नाही पण प्रत्येक क्षण काम करताना स्वतःचा होत गेला, खुश आहे आपण, आनंदी आहे. कधी पण येऊ दे आणि कधी पण जाऊ दे, काहीच वाटणार नाही. वय किती होतं बाईचं कोण विचारणार आहे? बाईनं केलं काय? अरे इतके चाला, इतकेच चाला की जेव्हा तुम्ही टोकावर जाल की नाही फक्त टाळ्या वाजल्या पाहिजे, फक्त टाळ्या आणि टाळ्या, इतके चाला. पण चालायच्या आधीच आपलं काय, मी आता चालणार आहे, टाळी वाजव, मी आता पहिलं पाऊल टाकलेलं आहे, वाजव टाळी, वाजव रे ढोल, हे बघ आपण 100 मीटर चालून झालो. हे आमचे नुसतेच मनोदय आणि बुडबुडे आहेत ना, या बुडबुड्याने आम्हाला एक दांभिकपणा यायला लागला, मोठेपणा यायला लागला, आम्ही उगीच्या उगी दंभात जगायला लागलो आणि त्यामुळे इतरांना कमी लेखायची वृत्ती माणसात यायला लागली आणि ज्याच्यात ही वृत्ती आली ना त्याला पुढचा माणूस माणूस समजेना झाला. बघा कालच्या काळात निष्ठा नावाची गोष्ट होती की नाही, प्रत्येकाकडे होती. शिवाकाशीचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा बनलेला शिवा. त्याला माहिती होतं आपल्या पुढं काय होणार आहे, राजे त्याला म्हणत पण होते शिवा हर शिवाजी महाराज म्हणून चाललायस, पण तुझ्या जीवाला काही दगापटका झाला तर तुझ्या आईच्या पुढं मी कंच्या तोंडाने जायचा. शिवा काशीदनं उत्तर काय दिलं होतं, महाराज हो जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे काय कमी झालं की काय? केवढी मोठी स्वामी निष्ठा, एकीकडं हे माणूस पण ही निष्ठा आणि दुसरीकडं जिल्हा सांगलीच तालुका जत जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या एका दाम्पत्याला त्यांच्या घरामध्ये लहानपणापासून 14-15 वर्षाच्या पोराला ह्यांनी सांभाळलं, त्याचं लग्न करून दिलं, तो मोठा झाला, त्याला कर्नाटकात गावाकडे जायचं होतं, जाताना सगळी संपत्ती लादायची होती. या पोरानं पहाटेच्या 4:15 आपल्या मालकाचा आणि मालकिणीचा चाकून भोकसून खून केला बेडरूममध्ये जाऊन. ही स्वामिनिष्ठ, हे माणुसकी, कुणावर ठेवणार विश्वास तुम्ही? मी मगाशपासून ज्या मुद्द्यावर बोलतीये ना, ही भौतिक सुख हे मिळवणं हे फिसणं हे म्हणजे आयुष्य नव्हे, दिल खुलास हसणं. वाटलं ना चला जा पोहायला, वाटलं ना निघा फिरायला, अरे लय दिवस झालं आमच्या मित्राला भेटलो नाही, जावा की भेटायला. उगीच कुचक्यासारखं वागायचं, कपट्यासारखं जगायचं. त्यावेळेला ती 10वीत असताना त्या बेण्यानं माझी खोड काढली होती, बेकार आहे ते खुडचट्या, 60 वर्षाचं म्हातारं झालेस. खोड कधी काढली होती? 10वीत. केवढा र तुझा आळी, एवढा मेंदू, केवढा संकुचित. जाऊ दे ना डोक्यातल्या आई टाक काढून, 10वीत असताना ते भांडलं होतं. एकदा कर की त्याच्या वाढदिवसाला फोन, हॅलो काय रे कसं आहेस, अरे मी आमकाम का बोलतोय, खुळवतोय ती अड्यासारखं आहे तिथनं धावत येत आहे. अरे दोस्ता तुझा मला फोन आला, केवढं भारी वाटलं, त्याचं काळीज आहे ना काळीज असं सुपासारखं होत आहे आणि त्याची सगळी जगण्याची इच्छा आभाळाला भिडायला लागते. अरे 50 नंतरचं आयुष्य हे स्वच्छंदी जगायचं असतं, माणसासारखं जगायचं असतं,
ठीक आहे, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष फक्त पैसा आणि पैसा कमवत गेलो ना तर हे माणूस पण नाही बघा तुमच्यासोबत राहणार, घर पण पण राहणार नाही आणि गावातलं गाव पण पण राहणार नाही. गावाकडे किती जातो आपण? आम्ही मोठे झालो, सुधारलो, त्या गावाकडच्या माणसांनी शेती भाती करून गुरं मसरं दावणीला बांधून त्यांच्या चुनचुनीवरती, मग दुधावरती असेल, कोंबड्यांच्या अंड्यांवरती असेल, पण काल तुमच्या शाळेची फी भागवली. चुलीपुढे बसणाऱ्या काकीला भाजून भाजून तिची जी स्किन आहे ना, ती स्किन पूर्ववत राहिलेली नसते, ती रहाट झाली आहे. बघा कधीतरी तिच्या डोळ्यात डोळे घालून, अरे खोबणीला गेलेले तिचे डोळे. काल तुझ्या मोठेपणाचे खूप मोठे स्वप्न बघत होते, जो तो तुझा चुलता तिकडे वाकलाय ना गावाकडं, हे पुतण्या आहे माझा, अरे अमका अमका झालाय त्यो, अमकी पोस्ट काढल्या, छाती फोडून सगळ्या गावभर ओरडून सांगत होता ते. कारण गावात गाव पण होतं, ते प्रेम होतं, तुझ्यावर जीव होता, तू मोठा व्हावास, तू गावात यावास, तू गाव मोठं करावंस, तू घरच्यांना सांभाळावंस. फालतू माणूस रे तू, फालतू तू सांभाळावंस म्हणून तुला मोठा नाही केला, तुझ्या प्रेमाखातर सहज वाढवला त्यांनी, पण तू मोठा झालास आणि घरातल्या माणसांना तू पायाखाली घेतलंस राजा. तू गावात राहत नाहीस, तू जरा मोठा झालास की तालुक्यात जाऊन राहतोस, तिथं मोठा झालास की तू जिल्ह्याला जाऊन राहतोस, बाहेर जातोस, तिथं जाऊन मग तुझे बंगले, पत्त्याचे बंगले जसे उभे राहावेत ना, अशा काही ठिकाणी फ्लॅट्स, प्लॉट्स आणि इतर गोष्टींच्या खरेद्या तुझ्या चालू राहतात. पण कधीतरी महिन्या दोन महिन्यातून आपल्या गावाकडच्या त्या छपराच्या घरात जावं, त्या काकीच्या पायाला हात लावावा, काकाला विचारावं बंड्या दोन आणूत का तुला, कधीतरी बोला की त्यांच्याशी. त्यांच्या पोरांची शिक्षणाची आबाळ होत असेल तर खिशातले 4 पैसे काढून सरकवा की कधीतरी त्याच्या खिशात 1500 नोट. अरे हुंदकं देऊन रडतो ते, 10 जणांना दाखवत हो का संभाला होता, 500 रुपये यार नग म्हणत होतो मी, पण बळबळच कमलं बक्षिशात. असं कोणी वाट पाहणार आहे का तुमच्या आयुष्यात? आठवा, किती जण वाट बघतात तुमची, माझी बघतात. मरणासन्न झालेला बाप ऑक्सिजनशी जेव्हा तरफडत असतो ना, तेव्हा साहित्यिक असणारं माझं एक पोरगं रस्त्यावरती येतं आणि थांबतं का, कुणाच्या तरी मिठी शिरवून त्याला म्हणायचं असतं, पर्समधून हात घालून मी येईल तेवढे पैसे त्याच्या खिशात कोंबणार असते म्हणून ते तिथं थांबत नसतं, त्या नोटांना किंमत नसते तिथं. एका फोनवर त्यांची बिलही माफ होतात, तो प्रश्नच सोडून टाका, पण आई मेली आहे, माझा बाप सुद्धा मरणाच्या दारात आहे. मेलेल्या आईची जागा तू घेतलीस, पण आता बापाची जागा कोण घेणार? पैसे देऊ शकतो आपण, कुठला द्यायचा त्याला बाप, आणि कोण कोण होणार आहे समाजासाठी असा बाप, कोण कोण होणार आहे समाजासाठी अशी आई, किती पेलणार आहे तुम्ही गावात गाव पण? स्वतःच्या अंतःकरणात सगळ्यात पहिल्यांदा माणूस पण निर्माण करूया. घरात जाताना, आज घरात जाताना इतरांनी आपल्यासाठी काय केलं तेवढ्याच आठवायचं, हे जी निजास आहे ना. आमच्यासाठी हे केलं, तमकीसाठी तेव केलं, हिला मी हे दिलं, त्याला मी ते दिलं, अरे दिलेलंच किती आठवत आहे रे, किती आठवत आहे. काल एका माझ्या पोराचा मेसेज पडला आहे, इंदापूरला श्रावणबाळ आश्रम म्हणून एक पोरगं चालू होतं आश्रम, त्या पोरावर माझं प्रचंड प्रेम आहे, तिथं छोटी छोटी मुलं आहेत, ती मुलं शिकतायत, आणि काल त्यानं एक मेसेज टाकला आहे, आई आश्रमातल्या पोरांसाठीचा शिधा संपला आहे, पोरांना धान्याची गरज आहे. काय करतो आपण अशा मुलांसाठी? एक भाषण टाकलं की सिंधुताई म्हणायची, आपल्याकडे शब्द आहेत ग, कर माझं काम, ने नेटानं पुढं, एक भाषण ठोकलंस ना त्या पोरांचं राशन येईल. अशी किती आहेत, ती मंगलशाह बघितली पंढरपूरची, HIV झालेल्या किती पोरी, किती पोरं, असं तुम्ही त्यांच्या घोळक्यात गेला ना तर तुम्हाला कळायचं पण नाही
खरे इतके खुशाल चेंडू जगतो आम्ही, जाता जाता 200 रुपयाचा वडापाव खाणार आहे आणि पोराला पॉकेट म्हणून पॉकेट मनी म्हणून 1000 1000 रुपये देणार आहे तुम्ही। एचआयव्ही झालेलं एक एक मूल 10 15 वर्ष जगवताना त्या बाईला नवरा सोडावा लागला, तिचं घर सोडावं लागलं, पोरीनं साथ दिली आणि म्हणून तर एवढं देखणं वैभव उभा राहिलं। किती वाढदिवस साजरे करतात तिथं जाऊन, समाजाप्रतीचं उत्तरदायित्व किती राहिलंय आमच्यात, आमच्यासाठी कोणी का रडावं, का यावं आमच्याजवळ, का घ्यावा आमचा हातात हात, का करावा आमच्यावर प्रेम कोणीतरी। आभाळ उंचीचा माणूस होता म्हणे, खूप कमी लोकांसाठी म्हटलं जातं असं। अरे स्वतःची पत्नी गेल्यानंतर मोठमोठ्याला लोकांनी भेटायला येऊन सुद्धा रात्रीच्या 7:30 वाजता यशवंतरावजी चव्हाण साहेबांना आठवण करून द्यावी लागली होती, साहेब अंधार झालाय आणि या गडद अंधारात तुम्ही एकटेच या खुर्चीवरती बसलाय, साहेब लाईट लावू का, वाजलेत किती। ज्या माणसाला वेणुताई गेल्यानंतर रात्र झालेली कळली नाही त्याला म्हणायचं नवरा, नवऱ्याला कळत नाही की रात्र झाली आहे, अंधार झालाय, आपल्या आजूबाजूला एवढी माणसं येऊन बसल्यात आणि ह्या अंधारात आहेत ती, समोरचे लोक फक्त आमसून नमसून रडतायत, साहेब शांतच आहेत का, हुसास आहे फक्त, डोळे बंद, फक्त आठवण, किती एकाग्रता। राजकारणात कमी होते, समाजकारणात कमी होते, मैत्रीत कमी होते, देवराष्ट्राला आल्यानंतर त्या पोराबरोबर जो आता वयाने अगदी 55 60 70 वर्षाचा त्यांचा तो त्या काळातला मित्र त्याच्या खांद्यावरती हात टाकून, अरे आपण गट्ट्या ह्याच 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 देवळीत ठेवल्या होत्या, कुठं आहेत रे आपल्या आयरे, किती जण शोधता पुन्हा मित्रांसोबत अशा गट्ट्या आयरे, कालचे ते दिवस। इतकं सुंदर लिहिणारे लेखक या कृष्णा काठाला ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं उजळून टाकलं, अरे फक्त नाव जरी घेतलं ना तर देशाच्या कणाकोपऱ्यात कुठेही जा कराड म्हटलं की माणूस पटकन विचारतं यशवंतराव चव्हाण साहेब, साहेबांच्या जिल्ह्यातून आलात काय ताई, सांगली सातारा। मी जेव्हा असं गोंदिया बिंदिया इकडे हिंडते की नाही, आबांमुळे त्या पोरांकडे पण मी गेले होते त्या जंगलात, तर त्या जंगलामध्ये ज्या बाया एवढ्या मोठ्या सत्तुरी लावायच्या अशा आडव्या आणि हिंडायच्या, त्यांची पोरं जेव्हा आबांनी विमानानं नेली ना, अरे हो आर आर पाटील आपका भाई आहे, म्हणजे एवढा मोठा माणूस आहे तो, हो ते विमानाने यायचे, मग ते विमान कसं बघायचे, ही माणसं आपली दौलत आहेत, ह्या माणसांना कधी अहम झाला नाही, यांचं प्रेम आटलं नाही, किती कामं असतील, केवढे डोक्यातले व्याप असतील, पण ज्या माणसाला पत्नीच्या विरहामध्ये अंधार झालेला कळलं नाही ते कसं असेल पत्नीप्रेम। पतीप्रेम नावाची एक छोटीशी कथा आहे बघा, जपानमधल्या एका बाईनं न्यायालयामध्ये अर्ज केला, तिला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट पाहिजे होता, त्या न्यायाधीशाने विचारलं तुला घटस्फोट का पाहिजे, बाईनं दिलेलं उत्तर आहे माझा नवरा लग्न झाल्यापासून मला कोणतंच काम करू देत नाही म्हणून मला घटस्फोट पाहिजे, हा माझ्या अगोदर उठतो, भांडी घासतो, माझ्या अगोदर हा धुणं पण धुवून टाकतो, वॉशिंग मशीन लावतो, ऑफिसमधून माझ्या अगोदर हा घरी येतो आणि स्वयंपाक करून टाकतो, हा कोणतंच काम मला करू देत नाही, याच्यावर माझं खूप प्रेम आहे पण प्रेम व्यक्त करण्याची कुठलीच संधी तो मला देत नाही, मला ह्याच्यापासून घटस्फोट पाहिजे। पती प्रेमासाठी घटस्फोट मागणारी ती स्त्री नवरा कुठलंच काम करून देत नाही, हसतायचा लबाड आणू माझ्याकडे बघू, जोडी जोडीनं आला असला का नाही, घरात गेल्या गेल्या दाराच्या मागे गेल्या गेल्या काचकन चिमटा काढाय काढून टाका मेरे नाम से, काय करत नाही आज ते, आज की शाम आपके नाम, हसतीत का की बाईनं घटस्फोट मागितला, ही म्हणत असतील इडी होती बाई इडी होती, बाईनंच काम करायचं असते, पुरुषांकडे करायचं असते, उठलं की अंथरून तिथेच टाकतोय,
आणि तिथनंच बाथरूम मध्ये गेलं की नाही आत नवरते. अगे ऐकलंस का? अहो काय बोला बोला. नाही मी काय म्हणतोय, माझा का अंडरवेअर आणि बनियन कुठं आहे? कुठनं? बाथरूम मधनं ओरडतोय. आता मला एक सांगा, शपथ घेऊन सांगा, घरात काय त्याच दिवशी आलाय का तुम्ही? त्या घरात तिच्या आधी कोण होत? घर कुणाचं? कुणाच्या नावावर? सगळी सत्ता कुणाची? बनियान कुणाचं? अंडरपॅन्ट कुणाची? मागतेस कुणाला? कॉल आलंय ती. त्याला काय? अगं ई, माझे अंडरवेअर कुठे आहे? माझं बनियान कुठे आहे? आणि ही पण जणू काय सगळ्याची सत्ता आपल्याकडे असल्यासारखी. मालकीन बाई, आमच्या ह्यांना ना मीच द्यावं लागतं तिथून. येणाईस का काय? त्याला गावत नसतंय. याला उगाच शायनिंग वाटतंय. नाही बाई, माझा नवरा त्यानिमित्तानं मला जवळ बोलवतोय. आ कुठलं अंडरवेअर बनेन त्याच्या हातात देऊन बघतीन, हिसकावून घेतन करतंय सुरू घालाय. बघत सुद्धा नसतंय तुझ्याकडं. थँक्यू बिंक्यू. कुठलं मॅडम, खरंच आहे तुमचं, कधी सुद्धा म्हणत नसते. मला सांगा, आपलं आपलं अंडरवेअर, आपलं आपलं बनियन घरी घालून व्यवस्थित ठेवलेलं असतंय. आपलं आपण घेतलं तर काय बिघडतंय? आणि तुम्ही पण येड्या, कशाला रोज त्याला घावत नाही अशा ठिकाणी नेऊन टाकताय? ते काय शाबासकी देणार असतंय वे? एकदाच एक जागा करा, बाथरूम मध्ये जागा फिक्स करा, ठेवून टाका आणि सांगा, हे बघा महाराज साहेब, हे अंडरवेअर आणि हे बनियन हे तुमचे आहे आणि त्याची ही जागा आहे आणि हा तुमचा टॉवेल आहे. हा वडायचा नाही, हा पोराचा आहे. आणि रंग वेगळ्या वेगळ्या करायचं. हां निळा, आमच्याकडे जेंट्सला निळा आहे बघा आणि लेडीजला पिंक आहे. पोरींचं पोरींना कळतं, पण त्या निळ्यात सुद्धा पुन्हा घोटाळा करते ती. पोरगा कधीतरी बापाचा पळवत आहे, बाप कधीतरी पोराचा पळवत आहे. बापाचा मोठा घ्यायचा, बाप मोठा आहे ना, आणि पोराचा जर्रासा छोटा घ्यायचा. आणि दोन्हीनी गल्लत केली, गोंधून घ्या म्हणायचं तिकडे, मला बोलवायचं नाही. आता लय हुशार असल्याचं का? नाही बाई, माझ्या सोन्याला तरी मिष्टावेल द्यायला लागते. सोनं पुन्हा बायकोला असंच ओरडतोय. अगं ए, संस्कार कुणाचा? आईचा. मग त्याची बायको कधी तर म्हणत्या, तुमच्या आईनं ना तुम्हाला अजिबात वळण लावलं नाही. मग केवढा राग. सून आहे का काय? आमकीची सून तमकीला म्हटली, अगं बाई आईनं अजिबात वळण लावलं नाही. हे आमच्याकडूनच खाली येतं ना, एका हातून दुसऱ्या हाताला जाणारी ही गोष्ट आहे. तेव्हा मला असं वाटतं, घर ही गोष्ट आहे ना, दोघांनी पण जपायची गोष्ट आहे. घर दोघांचं असतं, ते दोघांनीच सावरायचं. एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं. हे सावरायचं आणि आवरायची गोष्ट आहे की नाही, हे नवरा बायकोनी एकमेकांनीच करायची असते. सगळ्यात चांगली आणखीन एक गोष्ट सांगते, नवरा बायकोनं आई वडिलांच्या समोर आणि मुलांच्या समोर कधीच नाही भांडायचं. ज्या खुर्चीत बसलाय की नाही, असं मस्त मनोदय करून उठा. किती बी दायगंडपणा करू दे, त्यानं बी करू दे, तिनं बी करू दे, कुठं बी करू दे, आजपासून पब्लिकमध्ये भांडणार नाही. मुलांसमोर भांडायचं नाही. मुलांसमोर जर नवरा बायकोला कधी म्हणाला ना, तुला अजिबात अक्कल नाही, पोरग डोक्यात असं फिट करून ठेवतंय, हिला अजिबात अक्कल. ती काय गं बसतंय वी? त्याला चेंडू जेवढ्या वेगानं हाणाल तेवढ्या वेगानं माघारी येतो. ती पण लगेच म्हणते, तुम्हाला किती कळतं ती माहिती आहे की, हां तुला मी म्हणूनच सांभाळल्या, तुमच्या हाताखाली मी म्हणूनच टिकल्या. भांड भांड म्हणते ती. संध्याकाळी जेवताना एकमेकाच्या ताटाला ताट लावून बसते ती. पण मध्ये जी काय बोलली की नाही, ते कुणाच्या लक्षात राहतं? ह्या छोट्या छोट्या कंपनीच्या लक्षात राहतं, बच्च्या कंपनीच्या. त्यामुळं आईला काही कळत नाही, आईला काही अक्कल नाही आणि बाळाला काही कळत नाही, एवढंच त्यांचा मेंदू फिट करून टाकतो. मुलांसमोर आयुष्यात कधीही भांडायचं नाही, घरच्या आई वडिलांसमोर कधीही भांडायचं नाही. अलिखित करार करायचा आजपासून. यशवंतराव व्याख्यानमालेमध्ये मी काय शिकलो आज? पोरांसमोर भांडायचं, मोठ्या माणसांसमोर भांडायचं नाही. तुम्ही म्हणाल, मॅडम पण लई भांडायचं असते, त्याचं काय करायचं? बेडरूममध्ये गेलं की नाही, डबडे बघायचं नाही जरा, यूट्यूब ती, फेसबुक, ह्याला श्रद्धांजली आणि ह्याला उदंड उदंड शुभेच्छा. अरे ती बोंबलायला लागल्या, रडायला लागल्या, मरायला लागल्या की तिकडं उशी भिजली पाक का? एक साडी पाहिजे असते त्याला का? दसरा आलाय जवळ, हे बघतच नाही त्याच्याकडं.
दसरा आलाय लई रडणार बघा आता. आणि हे पहिले लग्न झाले तर लई रडत असते. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का? बायकोला खुश ठेवण्याचे लई साधे उपाय आहेत, पण तुम्ही ते करतच नाही. काय साधे उपाय? कधी तर 2-3 महिन्यात एक छानपैकी साडी घ्यायची. स्वतःहूनच म्हणायचं, चल हं तुला एक छानशी साडी घेऊया. आपल्याला छानपैकी प्रॉफिट झाला कधी कधी तर तिला म्हणायचं, तुला काय आवश्यक आहे ग, चल तुला एखादा छोटासा दागिना करूया. ते म्हणत नाही मला बदबर पाहिजे. आणि कधीतरी एकदा शांत वेळ बघायची, मस्त डोक्यावरून हात फिरवायचा आणि एकच वाक्य बोलायचं, हे सगळं फक्त तुझ्यामुळं. म्हणून तरी बघा, एक वाक्य तेवढं बोललं की नाही कुशीत शिरतंय आणि हमसून हमसून रडतंय, नाही वो तुमच्यामुळंच आहे सगळं. झक मार रोज अशीच म्हणत जा. मनातल्या मनात म्हणायचं मोठ्यानं, शपथ आहे, मोठ्यानं म्हणायचं, शपथच घालून घ्यायची आपण आपल्याला. मॅडमने काय सांगितलंय? बायकोला सांभाळणं अवघड नसते. कधीतरी 1-2 महिन्यात एक साडी, एखादा कधीतरी पिक्चर, 2-3 महिन्यातनं कधीतरी बाहेर जेवायला नेणं, वर्षातनं एकदा एखादा दागिना, आणि ज्या दिवशी मंडळ चिडणार आहे असं वाटतंय त्या दिवशी एकच वाक्य, हा सगळा प्रवास फक्त तुझ्यामुळे, हे सगळं फक्त तुझ्यामुळं. त्याच्यामुळं किती त्रास झालाय काळ झाला आपला आपल्याला माहीत, पण तसं म्हणायचं कसं होतं कधी कधी? डाली डाली पे नजर सबने डाली, डाली डाली पे नजर सबने डाली, किसने अच्छी डाली किसने बुरी डाली, लेकिन हमने जिस डाली पे नजर डाली वो डाली माली ने काट डाली. त्यामुळे आता पदरी पडलं खुश राहायचं. तुझ्या सारखीच बायको मिळावी हे माझं स्वप्न होतं. मला जशी हवी होती तशीच मिळालीस तू. ती पण म्हणते तिकडनं, होय मला पण असाच नवरा पाहिजे होता. ती म्हणते का मग लयकूच काय सा, तुमची आई अशी म्हणली, तुमचा बा असा म्हणला. ती आता काहीतरी सांगणार आहे, काहीतरी आहे आपल्यावर आता. तेवढ्यात पटकन म्हणायचं, होय ग तू येताना रस्त्यात बघितलं त्या पलीकडच्या दुकानात गुलाबी रंगाची साडी लई भारी होती, तुझ्यावर किती छान दिसेल. ती म्हणत नाही आज मा म्हणजे असं म्हणलं, आज आई मला कावल्या. अजिबात म्हणत नाही, शांत झोपते. पण आपल्याला ना टेक्निक नाही, टेक्निक. त्या टेक्निकची शाळा मी कधीपासून घेते माहिती आहे का? माझं लग्न व्हायच्या अगोदरपासून. हे का नवऱ्यानं बायकोला पेटवून दिली होती रॉकेलवतून. 5वीत असताना माडीवरून बघितलं, कौलावर चढून कौलं फोडून आत जाऊन घोंगडं टाकलं होतं बाईच्या अंगावर, एवढं डेअरिंगबाज पिल्लो आहे आपण. तेव्हा जर कळलं आग कशी विझवायची आणि नवऱ्याला कसा शांत करून बाहेर कडी घालून गेला होता बहादर, आतनं सगळ्या गोष्टी करून. आणि एकटीनंच बघितलं होतं, एकमेव पुरावा आहे मी, पण अजूनसुद्धा कुणाला सांगितलं नाही. मध्ये गेले आता मला वाटतं 5वीत असताना ही घटना घडलेली. गेल्या वर्षी मी त्या गावात गेले, त्या घरात गेले. आम्ही इथं भाड्याने राहत होतो, माझे मामा मामलेदार ऑफिसमध्ये इथं जॉब करत होते आणि या खोलीमध्ये आम्ही राहत होतो. आणि हे खालचं घर आहे, त्यात ताई कुठं आहेत? काही नाही, त्या बाई आपल्या नेहमीप्रमाणे बाहेर आल्या, काहीही बोलल्या नाहीत, शांतपणानं होय का होय का होय का असं वाटत होतं. मागं सराव हिला एक जोरात काच दिशे कणपणी लावावी आणि म्हणावं, अरे जळके तुला मी तर वाचवलंय. पण जळकीच्या घरात लय माणसं खचून भरली होती. ते कुठं कुठं जळलं हे मला माहिती आहे, पण त्याला मी एवढं सांगते, एवढ्या वर्षापूर्वी आम्ही इथं भाड्यानं राहत होतो आणि ती खोली तिला फक्त कुणीतरी एका छोट्या पोरीने वाचवलं एवढंच माहिती आहे. ती पुन्हा त्या फंद्यातच पडली नाही की ती मुलगी कुठे राहत होती, ती कोण होती, ती कुठून आली, ती कौलावर कशी गेली, तिनं कौल कसं फोडलं, तिनं आत कशी उडी टाकली. सांगायचा उद्देश काय आहे? समाज या गोष्टी लक्षात ठेवत नाही, त्यामुळं भाराच्या भावात राहायचं नाही, सगळं काय मिस करतोय. सहज रस्त्यानं जाता जाता दुनियेसाठी कोणता मदतीचा हात देता आला तर देऊन बघा, गंमत येते आयुष्य जगायला. उपकार करतोय म्हणून काहीच करू नका, मी हाव केलं मी त्याव केलं मी आमख्याला मदत केली, वाटतं आपल्याला खूप, धडत नाही.
कित्येक जणांची लग्न लावून द्या, अगदी मराला लागलेले असतात, पिचलेले असतात, त्यांना नोकऱ्या लावा, पण नोकरी लागल्यानंतर पहिल्या पगाराचे पेढे तुमच्या जवळ जर आणून दिले ना तरी बहादरीन पाठ थोपटील, तुमची पाठ थोपटील, नाही देणार तो तुम्हाला पेढे आणून। मी करून बघितलंय, सावित्रीबाई होऊन बघितलंय, अनेक जणांसाठी गळ्यातलं मंगळसूत्र असतं ना लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षात, एका पोरासाठी मी गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय, एका पोरासाठी मी साखरपुड्याची अंगठी मोडली आहे। नवऱ्याचं प्रेम नावाची गोष्ट त्या अंगठीतच कुठं असते, आणि बाईच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे तिच्यावर प्रचंड प्रेम असतं नवऱ्यावर तिचं, असं कोणी सांगितलंय? तुम्ही करत तरी राहा, करून बघा, केलेलं गोष्टीचं जे समाधान आहे ना हे त्यावेळेला मिळत नाही, पण नंतर ते शतपटीनं परत येतं। त्यामुळे हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ह्या गोष्टी उद्या कुणीतरी म्हणावं तुम्ही केलं, करू नका, मग करूच नका कुचक्यांनो, जळकेच तुम्ही, असेच बसा, अजिबात करू नका। ढूम आलोस कधी, जगलोस किती, मेलोस कवा, कुणालाच कळत नाही, कोण रडतंय गल्ली तेव्हा? अरे जेव्हा आपण जाऊ की नाही तेव्हा पहिला माणूस प्रेताजवळ पाहिजे खांद्याशी खांदा देऊन, आणि शेवटचा माणूस गावाच्या वेशीत पाहिजे। इतकं जर मिळवायचं असेल ना तर फक्त मी 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 माझा 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 बस। आपण नावाची एक संकल्पना आहे, ही आपण नावाची संकल्पना जर पाळली ना तर मग मात्र कुणीतरी आपल्यासाठी अश्रू ढाळणारं आपल्याला 100% भेटतं। शेवटी कसं आहे, मातीनं मातीवर माती लिहिता येतं, पण पाण्यानं पाण्यावर पाणी लिहिता येत नाही। कालचा जो तुमच्या सगळ्यांचा काळ होता की नाही, तो हातात मूठभर माती घेऊन माती सारून त्याच्यावर माती लिहिण्याचा काळ होता, म्हणून तर सावित्रीनं भुईची पाटी केली, चिंचेच्या झाडाची पेन्सिल केली आणि अ आ ई ई गिरवलं, कारण भुईवर लिहिण्याचा, मातीनं मातीवर टिकण्याचा काळ होता। अरे पाण्याची जमात आहे सगळी, घ्या बघू मुठीत पाणी, घ्या दुसरं पाणी प्लेटीत आणि लिहा बघू त्याच्यावरती पाणी। किती डोळे गाळाल, कुणा कुणासाठी गाळाल? हा माझा, तो माझा, ती माझी, ते माझे, याच्यासाठी त्याच्यासाठी, नाही राजे हो, आता जगा तुम्ही तुमच्यासाठी, स्वतःसाठी, पहिले स्वतःसाठी आणि मग इतरांसाठी, तो ती ते ती घर, एवढंच माझं वर्तुळ। वर्तुळाच्या बाहेर पडूया परत एकदा, इथलं माणूस पण, इथलं घर पण, इथलं गाव पण आपल्याला जर निर्माण करायचं असेल तर आपण सगळ्यांनीच ही सुरुवात स्वतःपासून करूया असं मला वाटतं, कारण चिमटीनं जर पेरलं ना तर पशानं उगवतं, पशानं पेरलं तर सुपानं उगवतं, सुपानं पेरलं ठिकाणं उगवतं, ठिकाणं पेरा ट्रकानं उगवतं। असं जर ट्रकानं उगवावं वाटत असेल की नाही तर सगळ्यात पहिल्यांदा प्रेमाचा एक शब्द स्वतःच्या चिमटीनं समाजाच्या मनावर जाऊन पेरावा लागेल, तो स्वतः पेरावा लागेल, समाज तुमच्यापर्यंत येणार नाही। त्यामुळे आजपासूनच ही सुरुवात करूया, मोहाला तिलांजली देऊन टाकूया, आपल्याला छान घर निर्माण करायचं आहे, आपल्याला छान माणसं निर्माण करायची आहेत, आपल्याला छान सुंदर देखणं गाव निर्माण करायचं आहे। मी स्वतः गाव निर्माण अभियान करते आहे, अनेक गावं निर्माण करते, नोकरीसाठी मी 3 गावं म्हणजे 3च गावात माझी नोकरी झाली, एक नेलकरंजी, दुसरं कारवे आणि तिसरं मंगरूळ। ज्या गावात गेले ना जेवढी नोकरी झाली, प्रत्येक वर्षी वक्तृत्व, कथाकथन, गायन, लोकनृत्य, एकांकिका, आमच्या ज्या झडपीच्या स्पर्धा असतात की नाही, तिथं आपण जायचं ना आपला झेंडा रोवायचा। अरे प्रत्येक गावात एवढे चांगले साहित्यिक निर्माण झाले, कलाकार निर्माण झाले, खेळाडू निर्माण झाले, वक्ते निर्माण झाले, कितीतरी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स निर्माण झाले,
किती तरी डॉक्टर इंजिनियर शिक्षकांच्या फळ्या निर्माण झाल्या, एका व्यक्तीला काय नाही करता येत. तुमच्यामध्ये आता माझे बरेचसे शिक्षक सुद्धा पुढे येऊन बसले, खूपसे माझे शिक्षक मला भेटले. हे लोक पण करतात, यांच्या पुढे जाऊन मी काय करते. मी घराची शाळा केली आहे आणि शाळेचं घर करून टाकलंय. कुणाला कुणाची भीती वाटली नाही पाहिजे. राजकारणाचे जोडे शाळेत कधीही आणायचे नाही. आपल्याला जे जे इतरांसाठी करता येतं ना ते सगळं करा ना. सावित्रीला नेसायला 2 साड्या, तिसरी साडी तात्यांनी घेतली नाही. कारभारी एकदा जात होते आणि कारभाऱ्यांना असा स्पर्श झाला आत येणाऱ्या सावित्रीच्या त्या लुगड्याचा. मग कारभारी हळूच तात्यांना म्हणाले, तात्या सावित्री मायला तिसरं लुगडं घ्यायला हवं. ज्योतिबा फुले करारे होते, ते म्हणाले 2 लुगडे आहेत नव्हे, तिसरं कशा पाई. त्यावेळेला कारभारी म्हणाले, तात्या दिवस पावसाळ्याचे आहेत, सावित्री माई घरातनं जाताना 1 लुगडं नेसते आणि शाळेतनं येताना 2 लुगडं. जाताना लोक चिखल टाकतात, दगडफेक करतात, चेनमारा करतात. सावित्री माई ते लुगडं धुवून शाळेतच वाळत घालते, येताना 2 लुगडं नेसावं लागतं. आज आत येता येता तिच्या लुगड्याचा स्पर्श माझ्या हाताला झाला, लुगडं जरा थंडगार वाटलं, म्हणून म्हटलं सावित्री मायला 3 लुगड्याची गरज आहे. इतकं पटवून सांगितल्यानंतर कालच्या सावित्रीबाईला ज्योतिबा फुलेंनी 3 लुगडं घेतलं होतं. इथं आलेल्या माझ्या सगळ्या सावित्र्यांनो, माझ्या दुर्गांनो, महालक्ष्मी चंडी, मगाशी म्हणली असणी साड्या घ्या. तुम्ही म्हणणार मगाच तर म्हणलं साड्या घ्या, का घ्यायला सांगितल्यात त्याचं उत्तर या पुढच्या गोष्टीमध्ये मी सांगणार आहे. बाई ग, कमीत कमी 50, कुणाकडे 100. जयललिताकडे तर 500 होत्या, खेटरं पण 500 होती तिच्याकडं, साड्या पण 500 होत्या, मालकीनच होती ती साड्यांची. आमच्यापैकी कितीतरी जणी अशा आहेत 50 आत आज घरात साड्या नाहीत. निळी साडी नेसताना कमीत कमी 4-5 तरी साड्या होत्या की नाही निळ्या तुमच्याकडे, हुडकत होत्या की नाही त्यातनं पण. कुठली घालू कुठली घालू, आज व्याख्यानमालेला जायचं आहे, छान कुठली दिसल, सगळ्यापेक्षा सुंदर पाहिजे, वेगळी पाहिजे, हटके पाहिजे. किती वेळ हुडकत होता साडी आणि तरी पण नवऱ्याच्या समोर बोलताना काय म्हणता, हे माझ्या भावानं घेतल्या, हे माझ्या काकीनं घेतल्या, हे चुलत्यानं घेतल्या. तुम्ही कधीतरी मला एखादी साडी घेता का? किती वेळा म्हणतंय का नाही, म्हणतंय का नाही म्हणत. म्हणून तुम्हाला म्हणते, जर बोलती बंद करायची असेल 2-3 महिन्यातनं एकदा आपणच म्हणायचं. आणि लय महाग घेत नसते, चिक्कू नंबर 1 असते, स्वतःसाठी जगत नसते, मरेपर्यंत तुमचाच प्रपंच करत असते. ते लय खचून ह्याची झेप कुठं माहित आहे का, 2500 बस तिथनं माघारी. काय काय जुनी तर पळूनच जातात. अहो नको अहो नको एवढी माग अहो नको. आपल्याला पण तीच पाहिजे असते, पुन्हा आपण उगच म्हणायचं आगे घे के आगे घे, जेवढं घे म्हणाल का नाही. थोड नको एवढी मग नको, मग बा झाली 700 रुपयाची बात झाली. मला तर कुठं 700 वर घालवायचं असत्या, पण कधीतरी म्हणायला शिका. आणि त्यांनी असं म्हणायला शिकलं की आयांनो तुम्ही काय करायचंय सांगते, ज्या 50-100 साड्या तुमच्याकडे आहेत की नाही सगळ्याच तुम्ही घालत नसता, त्यातल्या कितीतरी पडून आहेत. खूप दिवस ज्यांच्या घड्याच मोडलेल्या नाहीत अशा कितीतरी साड्या घरात आहेत. माझ्या आया बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे, ज्या साड्या तुम्ही घालत नाही त्या 4-5 साड्या काढा. शेजारी कुणी दुःखी दलित बाई एखादी दिसली ना की ही दीन आहे, दुबळी आहे, दुःखी आहे, हिला आता कपड्यांची गरज आहे, बिनधास्तपणे तिच्या हातात ती साडी देऊन टाका. घरी कामाला येणारी एखादी मावशी असते, खूप गरिबी असते तिच्याकडे, तिच्याकडे कुठला आला आहे गं निळा हिरवा पांढरा निकेशरी रंग, तिच्या पण डोळ्यांना कधीतरी वाटतं ना आज हा रंग आहे, या रंगाची साडी मी घालायला पाहिजे म्हणून. महिन्यातून एकदा माझ्या 2 मावश्यांना साड्या जातात. स्वतः केल्याशिवाय माणसानं कोणतीच गोष्ट बोलू नये. ज्या गोष्टी आपल्या अंगावर असतात ना, या गोष्टी जर कधी आपल्या जवळ असणाऱ्या माणसांना दिल्या ना, मखमली पेटीत जपल्यासारख्या जपतात त्या गोष्टी. ते आम्ही हे प्रेम नाही संपादन करू शकत. माझं आणि मला पाहिजे, द्या. तुम्हाला सावित्री व्हायचं असेल ना तर असं सावित्री व्हा. आणि बाबा रे, तुमच्यापैकी प्रत्येकानं ज्योतिबा व्हा. कसं व्हा?
आजपासून एक मनोदय करा. मी पूर्वी 5 मुली दत्तक घेत होते, आता मी 10 मुली दत्तक घेते. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी एक नम्र विनंती करते, फार राहू दे पण प्रत्येकानं गोर गरिबाचं आपल्या घरातलं दारातलं गल्लीतलं एखाद्या शाळेतलं किमान एक मूल दत्तक घेऊन शिकवा. माझी कळकळीची विनंती आहे, किमान एक मूल. तुम्हाला जर शक्य झालं आणि तुमचं काळी झालं तर त्या पोराचा इंदापूरचा जो श्रावण बाळ आश्रम आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला देणगी द्यायची असेल, तुमचे 5 रुपये असू देत, 10 रुपये असू देत, 100 रुपये असू देत, 50 रुपये असू देत, तुम्ही इथं आणून जर ती देणगी जमा केली तर तुमचे ते पैसे, माझ्या मानधनाचे पैसे त्या पोराला पोचवण्याची जबाबदारी मी घेईन. कारण त्याला सध्या शिधा संपला आहे, त्या शिधाची गरज आहे. नवरात्रीमध्ये फक्त देवीच्या नावानं अनेक गोष्टी आपण करतो, अनेक रंगांचं दान करतो. मला सांगा, जेवायला घालतानासुद्धा ज्याचं पोट खप्पाटीला गेलं आहे त्याला घालता का रे जेवायला? होय ग, अशी बाई बोलवता का जेवायला? वेल सेटल्ड, आमच्या मेंदूशी बरोबरी करणारं, आमच्या जवळचं, आमचे मित्र, आमच्या मैत्रिणी, जे डायटिंग करत असते, ज्याला खायची गरज नसते, 5 स्टारला न्यायचं आणि ढीकभर पैशांचं बिल करायचं, त्यानं खाल्लेलं नसतं आणि खाल्लं तरी उलटी काढून बाहेर काढलेलं असते का? अहो त्याला खायचं नाही, त्याला गोड खायचं नाही, त्याला डायबिटीस आहे, त्याला शुगर आहे, त्याला बी पी आहे, ते भात खात नाही आणि हे अरहीतली बिर्याणी लई चांगली असते, खा ना जरा खा. कशाला खात आहे, त्याला मळमळायला लागले बघून. आणि ज्याला खरंच गरज आहे, जे अन्न अन्न करत आहे, ज्याला जगता येत नाही, ज्याला अजून वाढायचं आहे, ज्याचे कोंब आहेत, ज्याला आई पण नाही, बाप पण नाही, ज्याला समाज नाही, सगळ्यांनी सोडून दिलंय, त्याला कुणीतरी एखाद्या पोरानं उचललंय, जवळ घेतलंय, ते वाढवतंय, ते एकटं पोरगं काय करतंय? अरे क्लास 2 ऑफिसर असणारी त्याची बायको असली मुलं सांभाळत बसतोयस म्हणून त्याला सोडून गेलीय. आमची मानसिकता, शिकलेल्या पोरींची मानसिकता. समाजासाठी काय नाही करायचं? आई वडिलांचं भावाची जमीन त्यांच्या नावावरती स्वखुशीनं करून एखादं पोरगं असं नागड्या पायांनी बाहेर पडतं समाजात आणि काहीतरी करण्याची स्वप्न बघतं. तुम्हाला वाटलं तर त्याच्यासाठी काहीतरी करा. हे दान नावाची गोष्ट आहे ना, हे दान कुठंही नका देऊ. बघा वृद्धाश्रम, बघा अनाथाश्रम, आंधळी पांगळी भुकेली अनेक गरजवंत माणसं या भारताच्या भूमीवरती तुमच्याकडं आशेच्या डोळ्यांनी बघतायत. त्यांच्याकडे डोळे उघडून बघा जरा, तुमचे डोळे त्यांच्यासाठी उघडे राहू द्या. गरजवंताला दान द्या. दान हे सत्पात्री असावं. जो ढेकरा द्यायला लागलाय की नाही त्याला कशाला पाहिजे रे पार्टी? हा बड्डे माझा, पार्टीला यायचं बरं का? ते खातंय का मी बिल? ह्याच लय होतंय, ते खायला कुठं आलेलं असतंय? मला सांगा, खाणं ही गरज आहे, पिणं ही चैन आहे. तुम्ही खामानं मिळवलेले, कष्टानं मिळवलेले पैसे हे चैन करण्यासाठी फिसू नका. अरे गरजवंतासाठी फिसा, कारण तिथं माणुसकी आहे. माणुसकी ही सत्पात्री दान देण्यात आहे, नको तिथं उधळण्यात नाही. तुम्हाला जर तुमची पिढी निर्माण करायची असेल ना, तुम्ही तत्त्वज्ञान सांगून नाही निर्माण होणार. आई वडील मुलं बहीण भाऊ असं खोटं प्रेम तुमच्यावर नाही करणार, तुमचं वागणं बघणार. जे द्यायचं आहे ना आदर्श, पुस्तकात नाही, शिकूच नका. बाळा असं वागायचं असतो, सोन्या तसं करायचं असतो, अरे दोस्ता असं वागून बघ. तू जे करतोस ना, तू जे वागतोस, तुझं काय चाललंय हे बघून प्रत्येक जण शिकत असतं. त्यामुळे आपला व्यवहार हाच जगाचा वस्तुपाठ असावा. लोक हो, तुमच्या सगळ्यांचं वागणं असंच समृद्ध व्हावं एवढी एक अपेक्षा करते. मला वाटतं वेळ चढत चाललाय आणि शेवटची एक छोटीशी कथा तुमच्यासमोर ठेवते आणि मी थांबणार आहे. तत्पूर्वी माननीय संजय दादा जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, ज्यांच्या आवाजात खूप नम्रता आहे, इथलं एवढं भव्य पुराणकालीन ग्रंथालय आणि खरं सांगू मी खुश आहे, आवाजाची व्यवस्था खूप सुंदर आहे, हॉल शांतता, तुमच्या सगळ्यांचं लागून राहिलेलं लक्ष,
समोर जर श्रोता असा माणुसकीनं भरलेला असेल ना, तर बोलणाऱ्याला सुद्धा ना असं आतून बोलावं वाटतं. तुमच्याशी किती बोलावं, किती बोलू नये, तुम्हाला काय सांगू काय नको, तुमच्यासमोर काय ठेवू आणि काय परत घेऊन जाऊ, अशी माझी द्विधावस्था व्हावी इतकं मस्त वातावरण. आपल्या सगळ्यांचं ना असं एक हृदयिक संमेलन झालं आहे. तुम्ही सगळेजणं आता मला माझे वाटत आहात. आपण सगळेजणं एका कुटुंबातले आहोत आणि आपल्याला एक देखणी सुंदर दुनिया निर्माण करायची आहे. मी अंदमानला गेले होते तर तिथं अंदमानच्या एका बेटावरती अनुराधा राव नावाची एक बाई आहे. मी जेव्हा अंदमानात गेले तेव्हा ते बाकीचं सगळं बघणं करणं हे डोक्यात होतंच होतं, पण त्या बेटावर गेल्यानंतर मला स्वतःला अनुराधा रावला भेटायचं होतं. कारण ह्या बाई जेव्हा 45 वर्षांच्या होत्या तेव्हाची त्यांची एक कथा मी वाचलेली होती आणि त्या बाईंचा नंबर मिळवून मी त्या बाईंशी बोलले होते. अधूनमधून आमचे फोन संपर्क होत होते. मला काही करून या बाईला भेटायचं होतं, माझी उत्सुकता तेवढीच. पण तिच्यापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे हा प्रवास अखंड पाण्यातला होता. ते सगळे हेलकावे, ते एवढं भलं मोठं दांडग सगळं महाकाय अजस्र, त्यात लावलेले ढोल, मग बाकीच्यांची चाललेली नाच गाणी, या कशाकडे कशाकडे आपलं लक्ष नाही. मी फक्त बघत होते की आता इथून किती लांबपर्यंत जायचं आहे, माझे पाय तिथं जमिनीला कधी लागणार आहेत आणि समोरून येणारी ती बाई मला कधी भेटणार आहे. माझ्या डोक्यात तेवढंच होतं आणि मी नवऱ्याला 10 वेळा सांगत होते हे अंदमानला येताना ना हे बाकीचं सगळं डोक्यात होतंच. त्यात तिथे एक साहित्य संमेलन पण होतं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या, वैचारिक होतं, हिंडणं फिरणं, बाकी सगळं. पण ना माणसाची ओढ असते की नाही, ओढ ही फक्त घरातल्या माणसांची नसते बरं. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, जीव लावणाऱ्या, आपल्याशी लांबून संवाद साधणाऱ्या, आपल्या अडचणी मांडणाऱ्या, आपल्याला काहीतरी देखणं देणाऱ्या, आपल्यासमोर आदर्श ठेवणाऱ्या, अशा सगळ्या व्यक्ती आपल्या असतात. सगळी नजर बाहेर लागलेली आणि जेव्हा थांबलो सगळ्यात पहिली उडी मी खाली टाकली. मला त्या बाईला ओळखायला अजिबात वेळ लागला नाही. काळ्या रंगाची एक छोटीशी पाटी तिच्या छातीवर होती, अनुराधा राव. गळ्यात एक शबनम होती आणि बाई समोर आहे, तिलाही मला ओळखायला वेळ लागला नाही. मी फक्त खाली पाय टाकला, इतक्या गर्दीतून फक्त डोळ्यात डोळे घातले आणि बाईनं दोन्ही हात पुढे केले, स्वातीजी आओ. अरे कुठे महाराष्ट्र, कुठे बिटा, कुठे अंदमान. आणि लांबूनच मला ही कळत आहे हीच ती अनुराधा राव. कुठे भेटली होती, कधी भेटली होती, कुठल्या जन्माचं नातं. पण ती बाई एवढी लक्षात का राहिली माहिती आहे? ज्या वेळेला अंदमान निकोबारमध्ये सगळं बेटच्या बेट त्या लाटांच्या खाली गेलं होतं तेव्हा ही एकटीच बाई तिथं वाचली होती. त्या 7 बेटांवरती जेव्हा गाड्या माड्या पर्यटक सगळे सगळे जेव्हा पाण्यानं स्वतःच्या पोटात घेतले, इतका प्रलय झाला, सगळं काही उद्ध्वस्त झालं, त्यामध्ये अनुराधा राव नावाची 45 वर्षाची एकच बाई जगली. कारण शोधत गेले ना चटकन लक्षात आलं, जाता जाता बोलत बोलत ती हिंदी फ्लुएंट बोलत होती. अगदी शबनममधनं तिनं पाव बाहेर काढला. हा पाव आपल्याकडच्या पावासारखा पाव नाही, ब्राऊन ब्रेड जो तिने स्वतः गव्हापासून बनवलेला तो ब्रेड, ज्यामध्ये आपल्या आपण जसं काही पदार्थ घालतो किंवा एखादं लिक्विड घातलं जातं, कुठलंही रसायन न वापरता सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या गव्हाचा ब्रेड तिनं स्वतःच्या त्या पर्समध्ये आणलेला होता. ते बाहेर काढलं, ते थोडंसं चुरगायलं आणि बाई पुढं गेली. अहो ते रान कोंबडे आणि कोंबडे पटपट 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 गोळा झाले. तर गोळा झाल्यानंतर तिनं असं नजर टाकली आणि पटकन एका कोंबड्याचं नाव घेतलं. अरे कहा है रे ओ बादल, दिखाई नाही दिया, अरे कहा गाय रे. ते जाऊन बसलं होतं एका झाडावर, तर सुटूक दिशी उडी टाकली आणि पळत पळत आलं तिच्या पुढं.
कोंबडा त्या कोंबड्या ते जेव्हा ते सगळं टाकून रिकामी झाली ना जरा अशी पुढे गेली खारी पटपट पटपट झाडावरून खाली आल्या आणि त्या खारी तिच्या पायाला अशा पापे घ्यायला लागल्या पायाजवळ खारी आपल्याला मोह आवरत नाही ना हे कोंबड्यांनी यावं आणि ह्या खारोताई कुठेतरी शिवशंकरला वगैरे बघितलेल्या खारी झाडावरून जाताना ह्या बाईचे पाय चाटतायत हिच्या तळव्यांना स्पर्श करतायत आपणही पुढे जाऊन जेव्हा हात लावतो कुछ नाही करणे का हात मत लगा ओ साली बहुत बेकार है म्हणजे ती तुला चावणार तिला हात लावू नको चल रे चल क्या कर रही है जा उधर जाके बैठ तेवढी एकटीच खार तिथनं बाजूला झाली आणि जे असं घर होतं मोठं त्या घराच्या सुळक्यावरती जाऊन ती खार बसली त्या खारींसाठी आणलेला वेगळा खाऊ होता तो तिनं तिथं टाकला आणि जरा पुढे गेली परत वळली आणि म्हणले उधरी बैठे गे क्या जा खा माणसाला कळत नाही रे बसू नको उठू नकोस इकडं येऊ नकोस खार खाली आली आणि तिनं ते खायला चालू केलं त्याच्या पुढं दिसले ते ससे सशांची अवस्था हीच आणि त्याच्यानंतर हरणं तर पटापट धुशा देत होती तिला आम्हा प्रत्येकाला वाटत होती की हरणांबरोबर काही फोटो काढावेत तर तिने तिला जी आवश्यक आणि त्रास न देणारी हरणं वाटत होती ती गोळा केली उभा केली आणि सांगितलं घ्या आता खिंचो फोटो खिंचो तरीसुद्धा फोटो बिटो ह्याच्याकडे लक्ष नाही प्रत्येक हरीन तिलाच चाटत होतं मोर लांडोर तिच्या बहुतीच असे हिंडत होते परत तिने एक कथा सांगायला सुरू केली जी मी तोटक वाचली होती ती म्हणाली अंदमानमध्ये काय आला होता प्रलय झाला होता त्याला काय म्हणतो आपण सुनामी ह्या सुनामीचा धक्का कुणाला तरी पचवता आला होता का कुणीही वाचलं नव्हतं एकटी वाचले त्याचं कारण आहे म्हणते हे माझे मित्र तुला माहिती नाही माणसं फार वाईट आहेत माणसं फार बेकार आहेत ते बाहेरून येतात त्यांना काहीही अन्न टाकतात आणि त्याची विषबाधा होते कितीतरी जनावरं इथली मरतात कधी कधी त्यांना मारलं जातं शिकार केली जाते त्यांना घेऊन जातात मी कितीतरी तक्रारी केल्या माझ्या तक्रारींना कोणी दाद देत नाही लोक मला त्रास देतात माझ्या प्राण्यांना त्रास देतात आमचं कुणी ऐकतच नाही केवढी वेदना होती कुणाचं प्रतिनिधित्व ह्या प्राण्या पक्ष्यांचं प्रतिनिधित्व ती बाई सांगते आमचं कुणी ऐकतच नाही ती असं नाही म्हणत यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी म्हणतात माणसं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली माणसं आणि महाराष्ट्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ती मोठी माणसं ही मोठी कितीही होऊ देत त्यांना मोठं म्हटलं जात नाही त्यांचं ऐकलं जात नाही पण माणूस मेला की लय मोठा होतो महाराष्ट्रात मेल्यावर मग लय मोठा होता तो लय चांगला होता लय भारी होता आणि मग गळे काढायचे ही बाई असंच म्हणते ही माणसं ना माणसं खूप वाईट आहेत की आम्हाला जगू नाही देत आम्हाला त्रास देतात मी खूप आंदोलनं केली ह्या आंदोलनात ती प्राण्यांना पक्ष्यांना घेऊन बसते एका जागेला आणि आंदोलनं करते ती म्हणते ज्या रात्री सुनामी आली त्या दिवशी सगळेजण झोपले होते तिचं एक घर आहे त्या घरामध्ये 20 माणसं आहेत जनावरं होती त्यांची 10-12 जनावरं दारात आणि सुनामी रात्री आली नाही झोपेपर्यंत नाही आलेली झोपल्यानंतर डोळा लागला तेवढ्यात पण नाही आली सुनामी आली पहाट होण्यापूर्वी रात्रीच्या 1:30-2 दरम्यान सगळी माणसं गाढ झोपेत असताना ह्यांच्या घराला घातलेली कडी होती ही जी कडी आहे ना ही कडीसुद्धा प्राण्यांनी काढली आहे काय झालं सुनामी येणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मोराला कळलं मोरानं ओरडायला चालू केलं मोर लांडोरनी दंगा घातला मग तिथंच हरिणी होती हरिणी म्हणाली हे का ओरडायला लागलेत ते तिथं ओरडतायत तिनं पटकन पाण्याकडे बघितलं अरे पाण्याचा रंग काहीतरी वेगळा दिसतोय हरिणानं पळायला सुरुवात केली ते पुढच्या ससुल्यानं बघितलं ससुलं जोर जोरात पळायला लागलं
ते त्या खारीनं बघितलं आणि शेपूट हलवत हलवत ती जी खार आहे ती त्या दारावरती चढली. तिनं आतली कडी काढली, दाराची दार उघडलं आणि तेवढ्यात आलेल्या सशानं तिचा पायाचं बोट जे आहे ना ते कचकन पकडलं, तिला उठवायला चालू केलं. हरिणी आली, तिच्या पाटीत ढुशा घालायला चालू केलं. ही नुसतीच जागी झाली आहे, उठतीये. तिला ढुशा घातल्या, मोर आला ओरडायला लागला. हिमाली ह्यांनी काय असं लावलं, ह्यांना आणि कुणी त्रास दिला? बाकीचे सगळे शांत झोपले, ह्यांचं रोजचंच आहे. ही बाई उठली, कढी तरी काढलेली होती. ही बाई बाहेर आली, इकडं इकडं बघतीये, बघण्याची संधी नाही दिली प्राण्यांनी. हरिणी पाठीमागं झाली आणि जोराची ढुशी तिच्या पाठीत दिली. चल पुढं, अगं थांबू नको, ससा ओढतोय. ह्या प्राण्यांनी तिला ढकलत 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 अगदी डोंगरावरती नेलं. डोंगराच्या वरती जाऊन खालून आलेली जी लंडोर आहे ना, ती डोळ्यातून टप टप पाणी गाळते आहे. अनुराधा राव तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायला खाली वाकली आणि हा कसला आवाज म्हणून मागे वळून पाहते आहे. अख्ख अंदमान जे आहे ना पाण्याखाली गेलेलं आहे. ती जिथं राहते तिचं घर पाण्याखाली गेलेलं आहे. त्या सुनामीच्या पाण्याबरोबर चारचाकी गाड्या, होड्या, घरं, आपल्या घरातली माणसं, आपल्या घरातली जनावरं डोळ्या देखत वाहत जाताना ही बाई पाहते आहे. आणि दुसरीकडं एकटीच बाई अंदमानच्या त्या खडकावरती या प्राण्यांच्या सोबत त्यांना लपेटून धाय मोकलून रडते आहे. का तिला वाचवणारा कोण होतं? प्राणी होते, पक्षी होते. हे उदाहरण तुम्हाला देण्याचं कारण इतकंच आहे, अरे लागला तर दगडाला सुद्धा जीव लागतो. कधीतरी अंगणातल्या झाडाला लगातार पाणी पाजून बघा. चार पाच दिवस त्याच्या जवळ गेला नाही ना तर ते सुद्धा तुमची आठवण काढून सुकतं. वयोवृद्ध झालेले आई वडील तुमच्या आठवणीनं धाय मोकलून रडत असतात, त्यांची आठवण ठेवा. ह्या झाडांची, पानांची, फुलांची तर ठेवाच ठेवा, पण घरातल्या मुलांची क्षणाक्षणाला आठवण ठेवा. तळ हाताच्या फोडासारखं प्रेमानं वाळवा, टांगसाळ बनू नका. एवढीच विनंती या निमित्तानं करते. खूप शांततेनं, आत्मीयतेनं, प्रचंड प्रेमानं आपण मला ऐकून घेतलं, मी मनापासून धन्यवाद देते. या व्याख्यान मालेला आभाळभर शुभेच्छा देते, कराडकरांचे ऋण व्यक्त करते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संयोजकांच्या जयंतीला मान देऊन आपण या ठिकाणी व्यक्तिपूर्वक आलं. त्या निमित्तानं कराड नगर परिषद, कराड आणि नगरपालिका, नगर वाचनालय कराडच्या वतीनं आणि या समस्त श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.